झालं होतं. त्यानंतर वी टॉक्ड अबाउट अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड सायक्लिक कंपाऊंड. सायक्लिक एज इन सायक्लिक सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. नाव इन टुडेज लेक्चर फर्स्ट अवर एम विल बी टू डू फंक्शनल ग्रुप्स अँड देन वी विल टॉक अबाउट बेन्झीन. All right. ओके सो आजचा आपला फर्स्ट टॉपिक आहे फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. नाउ व्हॉट इज द फंक्शनल ग्रुप? फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन आपण ऑलरेडी बघितली होती. फंक्शनल ग्रुप काय असतो की ज्याच्यामध्ये असा पार्ट सिस्टीम आहे आपल्याकडे कंपाऊंड आहे. तो कंपाऊंडचा असा काहीतरी एक सर्टन पार्ट जो त्या कंपाऊंडला एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज देणार आहे. कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज एज इन काहीतरी डिफरंट प्रॉपर्टीज देणार आहे. ठीक आहे. नॉर्मल कंडिशन मध्ये त्याच्या काही सर्टन प्रॉपर्टीज असतील. वेर एज जेव्हा एक तो पर्टिक्युलर ग्रुप ऍड होईल त्याच्यामध्ये, सो त्या एक त्या जो काही होमोलॉगस सिरीज आपल्याकडे बनते त्या होमोलॉगस सिरीजला एक डिफरंट प्रॉपर्टीजचा सेट डेव्हलप होतो. नाउ इथे मी एक अजून एक वर्ड युज केलाय विच इज होमोलॉगस सिरीज. ओके होमोलॉगस सिरीज और होमोलॉगस सिरीज मध्ये आपण वर्ड युज करतो होमोलॉग. नाउ हे काय आहेत? अगेन हे तुमच्या बुकच्या फर्स्ट युनिट मधले वर्ड्स आहेत. होमोलॉग और होमोलॉगस सिरीज काय असतं की असे कंटिन्युअस काही कंपाऊंड की ज्या दोन कंपाऊंड मध्ये CH2 चा गॅप आहे. जसं की एक्झाम्पल घेऊ आपण मिथेन अँड इथेन. एक मिथेन आहे एक इथेन आहे. नाऊ मिथेन इज युअर CH4, इथेन इज युअर C2H6. नाऊ ह्या दोघांमध्ये जर आपण डिफरन्स काढला C2H6 मायनस CH4 जर मी केलं तर मला बघा काय दिसतं. इथे दोन कार्बन, इथे एक कार्बन. सो एक कार्बन एक्स्ट्रा आहे. इथे 6 हायड्रोजन, इथे 4 हायड्रोजन, इथे 2 हायड्रोजन एक्स्ट्रा आहे. तो ह्या दोन कंपाऊंड मध्ये काय झाला, एक CH2 चा डिफरन्स आला. सो हे दोन कंपाऊंड काय करणार आहेत, हे दोन कंपाऊंड आपली एक होमोलॉगस सिरीज डेव्हलप करणार आहेत. आणि हे आहेत आपल्या अल्केन होमोलॉगस सिरीजचा पार्ट. दिस इज युअर अल्केन होमोलॉगस सिरीज. समजा आपण घेतला लेट से CH3, CH2, CH2, OH. ओके एक आहे, देन CH3, CH2, 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 OH. आता इथे बघू शकता तुम्ही की हा वाला पार्ट आणि हा वाला पार्ट सेम आहे. हा एक्स्ट्रा पार्ट ऍड झालाय. दोघांमधला डिफरन्स CH2 चा आहे. ओके सो हे जे दोन कंपाऊंड आहेत दिस विल फॉर्म वन अनदर डिफरंट होमोलॉगस सिरीज. आणि हे जे ईच कंपाऊंड आहेत त्या सिरीज मधले हे जे काही प्रत्येक कंपाऊंड आहेत that will be our homolog. This will be our homolog. Okay. Now our question is through that homologous series, ekhadi homologous series ahe aplya ikade, so tya homologous series madhe ek kaitari certain common properties aplyala distat. Ha ani ha ek kaitari certain characteristic property asat. Now what is mean by characteristic properties? To tya kaitari asha different properties ahet ki jane apan tyancha identify karu shakto easily. जसं की सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण, अल्कोहोल हा एक फंक्शनल ग्रुप आहे. सो अल्कोहोलची जनरल प्रॉपर्टीज काय आहेत की ते कंपाऊंड जे आहेत ना तर ते इझिली वोलाटाईल कंपाऊंड असतात, लाईक फायर कॅचिंग कंपाऊंड असतात. सो ह्या काहीतरी त्यांच्या सर्टन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज झाल्या. आपल्याकडे एक अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. सो त्यांच्या सर्टन कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज काय असतात की त्यांना एक छान असा स्मेल येतो, खूप छान स्मेल असतो त्यांना. सो तो जो काही एक सर्टन कॅरेक्टर डेव्हलप होतोय त्या सर्टन सिरीजचं, जे काही कॅरेक्टर डेव्हलप होतोय ह्या अशा काहीतरी एक सर्टन पार्टमुळे, एक सर्टन त्या सिरीज मधल्या कॉमन पार्टमुळे हा तो जो काही पार्ट आहे त्याला म्हणतो आपण फंक्शनल ग्रुप. दिस इज युअर फंक्शनल ग्रुप. ओके आता नाऊ फंक्शनल ग्रुप विल इन्क्लूड विथ कार्बन, कार्बन हायड्रोजन ह्याच्याबरोबर हे बघितले होते आपण, दिस आर युअर मदर फादर ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ह्याच्याबरोबर जे काही फ्रेंड्स आहेत त्यांचे, जसे की हॅलोजन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे अँड सो ऑन. तर हे जे काही सगळे आहेत ना हे इन्क्लूड करणार आहे आपल्या फंक्शनल ग्रुपमध्ये.
आणि ह्यांच्या त्या डिफरंट सेट वर बेस्ड वी विल हॅव डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. जसं की मी एक कार्बन घेतला, कार्बन घेतला, कार्बन आपल्याला माहिती आहे चार बॉन्ड बनवतो. तर त्याने चार बॉन्ड कसे बनवले, तर दोन बॉन्ड त्याने ऑक्सिजनशी बनवले आणि रिमेनिंग दोन बॉन्ड त्यांनी कार्बनशी बनवले. कार्बन आहे डबल बॉन्डेड ऑक्सिजन बनतोय, आपण सेपरेट पेजलाच घेऊ सगळे फंक्शनल ग्रुप. कार्बन डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे आणि दोन्ही साईडला आपल्या कार्बन आहे, कार्बन आहे. तर हा झाला माझा किटोन फंक्शनल ग्रुप. दिस इज माय किटोन फंक्शनल ग्रुप. समजा अगेन आपल्याकडे कार्बन आहे, कार्बनला डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे. फक्त आता काय करतोय मी, की एका साईडला कार्बन ठेवतोय, एका साईडला कार्बन ठेवतोय, बट दुसऱ्या साईडचा मी काय केला, रिप्लेस केलाय कार्बन बाय हायड्रोजन. हायड्रोजन. सो हा झाला माझा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. दिस इज माय अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. बघा, स्मॉल चेंज, थोडासा चेंज केला आपण फंक्शनल ग्रुपमध्ये, तो अख्खाच्या अख्खा ग्रुप चेंज होणार आहे, सेम प्रॉपर्टीज दाखवणार नाहीये. किटोन हॅज डिफरंट प्रॉपर्टीज, अल्डिहाइड हॅज डिफरंट प्रॉपर्टीज. ठीक आहे, समजा मी अगेन बाकीचं स्ट्रक्चर सेम ठेवलं आणि आता इकडचा जो एच ने रिप्लेस केला होता तो मी काय केला, तो मी ओ एच ने रिप्लेस केला, तो मी ओ एच ने रिप्लेस केला. तर हा झाला माझा कार्बोक्झिलिक ऍसिड. दिस इज माय कार्बोक्झिलिक ऍसिड. समजा सेम सेम मी कंटिन्यू करतोय, फक्त आता अजून कशाने वेगळ्याने रिप्लेस करतोय, विच इज युअर हॅलोजन आयटम. हॅलोजनला मी एक्स ने डिनोट करतो. बघा, हे लक्षात ठेवा की एक्स म्हटलं, एक्स इज युअर हॅलोजन. And when I say R, R is your alkyl group. Alkyl group काय असतात, अल्किल ग्रुप म्हणजे सी एच थ्री आहे, और सी टू एच फाईव्ह आहे, और सी थ्री एच सेवन आहे. तर हे असे अल्किल ग्रुप आहेत. When I say AR, AR, AR is your aromatic group. Aromatic group or aryl, aryl group. ठीक आहे, aryl group असे जे aromatic compound आहेत ते अटॅच आहेत. ठीक आहे, सो हे त्यांचे काहीतरी एक शॉर्ट फॉर्म आहेत आपल्याकडे. सो व्हेन आय से सीओ एक्स, सीओ एक्स म्हणजे काय, कार्बन विथ डबल बॉन्डेड ऑक्सिजन. ह्या साईडला बट ऑब्विअस कार्बन कार्बनची चेन असणार आहे. तिथे मी आर ने डिनोट करतो. बघा, इथे मी आर लिहितो, आर एज इन अल्किल ग्रुप असेल, और ए आर पण असू शकतो, अरायल ग्रुप पण असू शकतो. ओके, हा झाला माझा ऍसिड हॅलाइड. दिस इज माय ऍसिड हॅलाइड. ओके, ऍसिड हॅलाइड, हॅलाइड स्टँड फॉर हॅलोजन. सो तिथे समजा मी क्लोरीन घेतला, क्लोरीन घेतला, तर हा बनेल ऍसिड क्लोराईड. फ्लोरीन घेतला तर ऍसिड फ्लुराईड. ब्रोमिन घेतला तर ऍसिड ब्रोमाइड. हे असे सबस्टन्स बनणार आहेत. ओके, देन वी हॅव अगेन आर सी डबल बॉन्ड ओ, आणि आता इथे आहे माझ्याकडे एन एच टू, इथे आहे एन एच टू. हा झाला माझा अमाइड फंक्शनल ग्रुप. This is my amide functional group. Okay. Then again, R, C, double bond O. Ata ithe O, and kela further R. Taha R same asel, different asel, kahi asel. So, mi yala ithe R prime ne denote karto. Ha jana maza ester functional group. This is my ester functional group. Bagha, minor change hota hai. Minor change hota hai. पण त्याने फंक्शनल ग्रुप अख्खा चेंज होतोय. ठीक आहे, त्यामुळे हे आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. नुसता सी डबल बॉन्ड ओ दिसला की तो किटोन झाला असं नसतं. तर तो किटोन असू शकतो, अल्डिहाइड असू शकतो, कार्बोक्सिलिक ऍसिड असू शकतो, दॅट कॅन बी ऍसिड हॅलाइड, अमाइड, इस्टर, और इव्हन देअर कॅन बी ऍसिड अनहायड्राइड ऍज वेल. देर इज ऍसिड अनहायड्राइड ऍज वेल. तो कसा असतो, तर आर सी डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ, ज्याला अगेन सी डबल बॉन्ड ओ अँड आर प्राईम. हा झाला माझा ऍसिड अनहायड्राइड. ओके, तर हे जनरल आपले कार्बन डबल बॉन्डेड ऑक्सिजन ह्या टाईपचे ग्रुप झाले. हे जनरल आपले कार्बन अँड डबल बॉन्डेड ऑक्सिजन ह्या टाईपचे ग्रुप झाले. हे सोडून पण आपल्याकडे ग्रुप खूप सारे ग्रुप आहेत. जसं की बघा, इथे अमाइड दिसतोय आपल्याला, अमाइड दिसतोय. सो मी अमाइड मधला हा सी डबल बॉन्ड ओ काढून टाकला. मी काय केलं, अमाइड मधला सी डबल बॉन्ड ओ काढून टाकला. सो त्या केसमध्ये माझ्याकडे काय बनणार आहे, माझ्याकडे हे असं
NH2 बनणार आहे, NH2 बनणार आहे. हा झाला माझा अमाइन, दिस इज अमाइन. हा होता अमाइड, डी होता, डी होता. हा झाला अमाइन, एन आला. ठीक आहे, आता अमाइन मध्ये पण वी विल हॅव प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन. आता हे काय आहेत? प्रायमरी अमाइन म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये आपल्या नायट्रोजनला एकच कार्बन अटॅच आहे, नायट्रोजनला एकच कार्बन अटॅच आहे. सो हा झाला प्रायमरी अमाइन. नायट्रोजन तीन बॉन्ड बनवू शकतो आपले, वी ऑलरेडी नो दिस, की नायट्रोजन जो आहे इट कॅन फॉर्म थ्री बॉन्ड्स. ठीक आहे, अँड देर इज वन लोन पेअर. सो झाला एक कार्बन अटॅच आहे, बाकीचे दोन हायड्रोजन आहेत. सो सी एन एच टू. ओके, हा झाला माझा प्रायमरी अमाइन, दिस इज माय प्रायमरी अमाइन. समजा दोन कार्बन आणि एक हायड्रोजन अटॅच आहे, दोन कार्बन आणि एक हायड्रोजन, मी ह्या सी च्या ऐवजी मी आर मेन्शन करतो. इथे आर एन एच आर प्राइम हे असं आहे. तर हा झाला माझा सेकंडरी अमाइन, दिस इज माय सेकंडरी अमाइन. वेर एज आर नायट्रोजन, आर प्राइम, आर डबल प्राइम, तिन्ही आर एज एन अल्किल ग्रुप, अगेन आर प्राइम, आर डबल प्राइम, ते पण अल्किल ग्रुप. व्हाय आय एम रायटिंग दिस प्राइम अँड डबल प्राइम? प्राइम म्हणजे काय माहितीये का, डोक्यावर जे साईन लिहितोय ना, हे दिस इज युअर प्राइम. ओके, याला मी प्राइम म्हणतोय. आता हे प्राइम लिहिण्याचं रिझन काय आहे, की मी असं सांगतोय की आर आणि आर प्राइम मे बी सेम असतील और मे बी डिफरंट असतील, वी डोंट नो. हा इथे मिथाईल ग्रुप आहे, इथे इथाईल ग्रुप असेल, इथे मिथाईल, इथे पण मिथाईल असेल, वी हॅव नो आयडिया. कोणी असू शकतं, तो सेम असेल, डिफरंट असेल, डझंट मॅटर. सो हा झाला माझा, दिस इज माय टर्शरी अमाइन, दिस इज युअर टर्शरी अमाइन. एन आहे, न आहे. ठीक आहे, देन इथे बघा, इथला वाला हा सीओ मी काढून टाकला, सीओ मी काढून टाकला, तर त्या केसमध्ये माझ्याकडे हा आर एक्स येणार आहे, आर एक्स येणार आहे. ह्याला म्हणतो आपण हॅलाइड, दिस इज ओनली हॅलाइड. त्या दोघांच्या मध्ये सी डबल बॉन्ड ओ असेल तर तो झाला ऍसिड हॅलाइड, तो नसेल तर तो ओनली हॅलाइड, दॅट इज ओनली हॅलाइड. ओके, देन वी हॅव लेट से इथला हा सी डबल बॉन्ड ओ मी काढून टाकला, हा सी डबल बॉन्ड ओ काढून टाकला. सो इथून माझ्याकडे बनणार आहे, इथून माझ्याकडे असणार आहे आर ओ एच, आर ओ एच, दिस विल बी युअर अल्कोहोल. हा आहे माझ्याकडे अल्कोहोल. ओके, हा आर सी ओ ओ एच होता, कार्बोक्झिलिक ऍसिड, आर डिरेक्टली ओ एच आहे, तर तो झाला अल्कोहोल. देन इथे इस्टर आहे, सी डबल बॉन्ड ओ मी काढून टाकला, तर माझ्याकडे येणार आहे आर ओ आर प्राइम, दिस विल बी युअर इथर. एक आहे इस्टर, एक आहे इथर, इस्टर आहे आणि इथर आहे. ओके, देन अजून काय राहिलं आता आपल्याकडे, एनओ टू, एनओ टू एक आहे. नाउ एनओ टू स्टँड फॉर नायट्रो ग्रुप, दिस इज युअर नायट्रो फंक्शनल ग्रुप. अँड देर इज वन मोअर और सी ट्रिपल बॉन्डेड एन. ओके, और जस्ट सी एन लिहू शकता तुम्ही, ओनली सी एन लिहा और ट्रिपल बॉन्डेड एन लिहा. तर हा झाला माझा सायनाइड, दिस इज माय सायनाइड. वेअर एज, वेअर एज, इथे नीट बघा, समजा आपलं बॉन्डिंग नायट्रोजन मधून झालं, हे असं बॉन्डिंग झालं, बॉन्डिंग थ्रू कार्बन आहे तर तो सायनाइड झाला, बॉन्डिंग थ्रू नायट्रोजन जर असेल तर दॅट विल बी युअर आयसो सायनाइड, दॅट विल बी माय आयसो सायनाइड. सेम इथे पण होतं, हा झाला नायट्रो ग्रुप. ओके, हा झाला नायट्रो ग्रुप. ओके, वेअर एज द बॉन्डिंग जे आहे ना, नायट्राइल पण येतं. सो समजा बॉन्डिंग ओ मधून झालं, ओ एन ओ असं आलं, ओ एन ओ हे असं आलं, तर त्या केसमध्ये ह्यालाच आपण आयसो नायट्राइल म्हणतो. ओके, आयसो नायट्राइल. सो हे असे आपल्याकडे जनरल फंक्शनल ग्रुप आहेत. आय गेस मी सगळे फंक्शनल ग्रुप कव्हर केलेत जे आपल्या बुकमध्ये आहेत सध्या. ठीक आहे, दिस आर नॉट द ओनली फंक्शनल ग्रुप, हे सोडून पण खूप सारे आहेत. जसं की तुम्ही घ्या सल्फर वाला आहे, तर मग सल्फर वाला हॅलाइड, ऑइल हॅलाइड,
ऑइल हॅलाइड हे का ऍसिड हॅलाइड आहे. हो सर बाकी ओके सो सल्फर वाला आहे SO3H आहे दॅट इज युअर सल्फोनिक ऍसिड ग्रुप. सल्फर जसा आपण इथे हा बघितला ROR तो होता तर तसा RSR तो पण बनतो. ओके तो त्याला आपण थायो इथर म्हणतो. ठीक आहे सो हे असे आपल्याकडे अजून खूप सारे ग्रुप आहेत बट सध्या टेबलमध्ये एवढे नाही आपल्या टेबलमध्ये आहेत. फक्त 23 आहेत टोटल आपल्या टेबलमध्ये सगळे आहेत म्हणजे जे नॉमिनक्लेचर वाला टेबल आहे त्याच्यामध्ये. आता जे त्याच्या आधीचं पण एक टेबल आहे त्याच्या आधी ओनली फंक्शनल ग्रुप आयडेंटिफिकेशनचं पण एक टेबल आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही काही दिसेल. त्याच्यामध्ये त्यांनी अल्किन अल्काइन डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड जे आहेत ते पण ऍड केलेत. ओके सो त्यांना पण समहाव ते पण एक सर्टन फंक्शन देतात. सो त्यांना पण आपण ऍज अ फंक्शनल ग्रुप कन्सिडर करू शकतो. ओके सो हे सोडून पण आपल्याला खूप काही आहे बट सध्या आपला फोकस ह्या एवढ्या फंक्शनल ग्रुपवर असेल. इव्हन ह्यातले पण काही काही कट डाऊन होतील. ऍसिड अनहायड्रेट आता हा ग्रुप नाही आहे आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन नाही येतो. नॉमिनक्लेचर साठी म्हणतोय मी. ठीक आहे सो आता आपल्याला ह्याचं चालू करायचं. सर अमाईनचे टाइप्स दाखवा ना एकदा. अमाईन येस येस सिमरन लिहून घ्यायचंय. ओके ऑर एल्स तुम्ही जागा सोडून ठेवू शकता आत्तासाठी आणि नंतर मी PDF प्रोव्हाइड करेन. फक्त आज मला एंड होताना PDF ते सेव्ह झालं पाहिजे. कालच्या लेक्चरमध्ये ते झालं मी पटकन एक्झिट करून टाकलं आणि मग नंतर लक्षात आलं की सेव्हच नाही केले. आज नाही करणार तसं कारण आज खूप सारा कंटेंट असणार आहे. सो आजचा सेव्ह करणं गरजेचं असेल. बघा हे देण्याचं रिझन काय होतं हे सगळं देण्याचं रिझन काय होतं की आपल्याला आता काय करायचं आपल्याला एक टेबल करायचंय. ठीक आहे हा टेबल आपल्याला फुल रट्टा मारायचा. ऍट एनी कॉस्ट हा प्रत्येकाला आलाच पाहिजे. बघा ऑफलाईन मध्ये काही काही मुलांकडून आपण 10 वेळा 15 वेळा आपण लिहून घेतला येतो. सो सेम कंडिशन तुम्हाला पण अप्लाय होणार आहे सगळ्यांनाच. ठीक आहे जरी ऑलरेडी लिहिला असेल तरी परत लिहायचा का तर एका कंडिशनवर लिहायचा. म्हणजे असं असेल की तुम्ही न बघता जर लिहू शकत असाल तो टेबल न बघता लिहू शकत असाल तर तुम्हाला तो परत लिहायची गरज नाही. बट तो टेबल न बघता नसेल लिहिता येत काहीतरी मिस आउट होतंय तर त्या केसमध्ये 5 वेळा तरी लिहायचा मिनिमम 5 वेळा लिहायचा. ठीक आहे कारण मी आत्ता रिसेंटली जे ऑफलाईन मध्ये बोलवलं होतं मुलांना बऱ्याच जणांना तो क्वेश्चन दिला होता की फंक्शनल ग्रुपचे सफिक्स आणि प्रिफिक्स लिहा तर हार्डली 2-3 मुलांनी तो 100% कम्प्लीट केलाय. हार्डली 2-3 मुलं म्हणजे ऑलमोस्ट 60-70 मुलं तर झाली असतील. त्याच्यामध्ये हार्डली 2-3 जणांना तो नीट येत होता एक्सेप्ट बाकी कोणालाच जमत नाही. आणि हा मस्ट आहे. बघा सिम्पल इतके सिम्पल क्वेश्चन असतात. इव्हन मी आज सांगतो की आजचं मी सकाळचं लेक्चर कॅन्सल केलं कारण एक 12वीची एक्झाम होती. 12ची त्यांची एक्झाम कसली आहे 12ची ते त्यांचं आता बोर्ड एक्झाम आहेत ना तर मग त्यांच्या त्या प्रिलिम एक्झाम चालू आहेत तर त्या प्रिलिम एक्झाम मध्ये पण ह्याच्यावर क्वेश्चन आहे. हा इतका इम्पॉर्टंट टेबल आहे. सो हा टेबल आलाच पाहिजे. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. एक असा एक रिंग काढली आणि एक काहीतरी सर्टन अटॅच केलंय त्याला एक फंक्शनल ग्रुप अटॅच केलाय. इतका सिम्पल क्वेश्चन आहे. ठीक आहे सो हे जमलं पाहिजे तुम्हाला. हा टेबल आलाच पाहिजे. हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या 11th एक्झाम वाईज तुमच्या 12th एक्झाम वाईज तुमच्या CET एक्झाम वाईज नीट JEE एक्झाम वाईज. ठीक आहे सो हा टेबल इतका इम्पॉर्टंट आहे. आता बघा हा टेबल काय सांगतोय नेटवर्कचा इश्यू आहे नाही तुमच्या इथून म्हणजे मला नाही लक्षात आलं म्हणजे तिकडे तुमचं ते अडकतंय असं म्हणणं नाही का कोणाला अजून अडकतंय का सगळ्यांना असं होतंय तुम्ही एकदा चेक कर तुझ्या इथे काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. ओके बघा रे सो आता हा टेबल काय टेबल काय देतोय आपल्याला तर टेबल इज गिव्हिंग अस प्रिफिक्स अँड सफिक्स. बघा आपण ऑलरेडी नॉमिनक्लेचरचा फॉर्म्युला केला होता. फॉर्म्युला काय होता आपल्याकडे तर सेकंडरी प्रिफिक्स प्लस प्रायमरी प्रिफिक्स प्लस रूट वर्ड प्लस प्रायमरी सफिक्स प्लस सेकंडरी सफिक्स. ठीक आहे हा आपला फॉर्म्युला होता. नाव ह्या फॉर्म्युलामध्ये आपण बघितलं होतं की जो रूट वर्ड आहे दिस रूट वर्ड इंडिकेट्स नंबर ऑफ कार्बन इन पॅरेंट. जो प्रायमरी सफिक्स आहे आपला दिस प्रायमरी सफिक्स
will indicate carbon carbon bonding. Now carbon carbon bonding were base aplyakade ane ene and yne he var yetat. Then we have primary prefix which indicate carbon structure or carbon skeleton or skeleton mhanu shakto apan. Ite kasa aahe ki carbon cha structure kasa aahe. तर समजा ते सायक्लिक असेल तर तिथे सायक्लो येईल, जर चेन असेल तर तिथे काहीच नाही येणार. देन आपण बघितला होता सेकंडरी प्रिफिक्स. सेकंडरी प्रिफिक्स जो इंडिकेट करतो आपल्याकडे सबस्टिट्युएंट. सबस्टिट्युएंट ओके. अँड देन आपल्याकडे आहे सेकंडरी सफिक्स जो अजूनपर्यंत आपण यूज नव्हता केला आणि आता यूज करायचा आहे. तर सेकंडरी सफिक्सला आपल्याकडे काय असणार आहे, तर असणार आहे आपल्याकडे फंक्शनल ग्रुप. वी विल हॅव फंक्शनल ग्रुप. नाउ युअर क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन विल बी की सर टेबल मध्ये आम्हाला प्रिफिक्स पण आहेत सफिक्स पण आहेत. तुम्ही म्हणताय की जर फंक्शनल ग्रुप ऍज अ सफिक्स यूज करायचं आहे तर ते प्रिफिक्सचं काय करायचं, खाऊन टाकायचं का? तर नाही, प्रिफिक्सचा पण यूज आहे. प्रिफिक्सचा यूज कधी आहे, जेव्हा आपल्या कंपाऊंड मध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. वी हॅव अ कंपाऊंड विच कंटेन्स टू फंक्शनल ग्रुप. नाउ आता जेव्हा दोन फंक्शनल ग्रुप असतील तेव्हा आपण दोन्हीचा सफिक्स यूज नाही करत, इथे सफिक्स एकच असतो. ठीक आहे, प्रिफिक्स तुम्ही किती पण यूज करा, प्रिफिक्स तुम्ही एन नंबर ऑफ टाइम्स यूज करा, 1, 2, 3, 4, 5, 100, 1000 किती पण करा, काही फरक नाही पडत. बट व्हेन इट कम्स टू सफिक्स, सेकंडरी सफिक्स, हा सेकंडरी प्रायमरी सफिक्स पण दोन येऊ शकतात ऍट अ टाइम. बट व्हेन इट कम्स टू सेकंडरी सफिक्स कंडिशन दॅट तुम्ही एकच सफिक्स यूज करायचा आहे. ठीक आहे, सो आता तुमच्याकडे दोन फंक्शनल ग्रुप आले. ठीक आहे, समजा दोन फंक्शनल ग्रुप आले तर ह्या कंडिशन मध्ये प्रॉब्लेम काय होणार, की आता द्यायचा कोणाचा सफिक्स, सफिक्स कोणाचा घ्यायचा. सो इथे कंडिशन काय असते आपल्याकडे, की इफ यू हॅव, इफ कंपाऊंड कंटेन्स मोअर दॅन वन फंक्शनल ग्रुप, कंपाऊंड मध्ये मोअर दॅन वन फंक्शनल ग्रुप आहेत, ही कंडिशन आहे आपल्याकडे. सो आता ह्या केसमध्ये, ह्या केसमध्ये वी हॅव टू डिसाइड प्रायोरिटी डिसाइड करायची. प्रायोरिटी कशी डिसाइड करायची, तर आपला जो टेबल आहे, जो काही तो टेबल आहे आपण जो ड्रॉ करणार आहे आता, तर त्या टेबलमध्ये जो वरती ग्रुप असेल, जो फर्स्ट आपल्याला दिसतो, आपण मी स्टार्ट पासून चालू करणार. माझ्याकडे आहे पहिला कार्बोक्सिलिक ऍसिड, मग इस्टर आहे, मग माझ्याकडे ऍसिड हेलाइड आहे, मग अमाइड आहे, मग सायनाइड आहे, असं आहे सिरीज मध्ये आहे. सो मी त्याच्यात बघत जाणार, दोन ग्रुप आहेत, दोन ग्रुप मध्ये जो पहिला येईल, फर्स्ट ग्रुप जो असेल, ज्याला म्हणेन मी हाय प्रायोरिटी ग्रुप. ओके, एक असेल माझ्याकडे हाय प्रायोरिटी, एक असणार आहे लो प्रायोरिटी. आता इथली जी प्रायोरिटी आहे ती आपल्या आयसोमेरिझम सारखी नाहीये, इथली प्रायोरिटी वेगळी आहे. ठीक आहे, तर इथे हाय प्रायोरिटी ग्रुप जो असेल त्याचा आपण सफिक्स घेणार, त्याचा सफिक्स घ्यायचा, आणि जो लो प्रायोरिटी असेल त्याचा आपल्याला प्रिफिक्स घ्यायचा आहे. ही कंडिशन असणार आहे, जो हाय प्रायोरिटी त्याचा सफिक्स, लो प्रायोरिटी त्याचा प्रिफिक्स. सिम्पल ॲज दॅट. हा एवढा एक रूल समजला, झालं, फंक्शनल ग्रुप नॉमिनेचर संपलं, इथेच संपतं. एवढंच समजून घ्यायचं आहे आपल्याला, की सफिक्स कोणाचा यूज करायचा, प्रिफिक्स कोणाचा यूज करायचा. पहिली गोष्ट, फर्स्ट थिंग इज की तुम्हाला पहिलं काय जमलं पाहिजे, तर तुम्हाला हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की फंक्शनल ग्रुप कोणते आहेत. आयडेंटिफाय फंक्शनल ग्रुप्स. आयडेंटिफाय कसे करणार आहात, तर त्यासाठी मी स्ट्रक्चर दिले आधीच्या, जस्ट ह्याच्या आधी आपण ते स्ट्रक्चर स्टडी केले होते. त्या स्ट्रक्चरवरून तुम्ही आयडेंटिफाय करा फंक्शनल ग्रुप कोण आहे, फंक्शनल ग्रुप किती आहेत. वन्स यू गेट टू नो की किती फंक्शनल ग्रुप आहेत, समजा एकच फंक्शनल ग्रुप असेल, इफ वी हॅव सिंगल फंक्शनल ग्रुप, तर काम अजूनच सोपं बनतं, की बाकीचं नॉमिनेचर करायचं हे तुम्हाला ऑलरेडी जमतंय. हे एवढं आपण लास्ट लेक्चर पर्यंत केलं होतं. ठीक आहे, हे एवढं जमलं पाहिजे. हे अजूनही कोणाला जर जमत नसेल तर जा ते आयुपॅक नॉमिनेचर लेक्चर 1, आयुपॅक नॉमिनेचर लेक्चर 2 नीट बघा, हे जमलं पाहिजे. वन्स यू आर क्लिअर विथ दिस. एक्सक्यूज मी सर. येस सर, माझे तर रेंज कमी आहे, कधी तुमचा आवाज जास्त तर कधी तो अडकतो, त्यापेक्षा युट्यूब वर ऐकू का, मला मेसेज पण घेतला. ओके, सो त्याच्यावरून
आपल्या आपण जे लेक्चर वन लेक्चर टू केलेत त्याच्यावरून आपण हा एवढा पार्ट क्लिअर केला होता. ठीक आहे, एवढा पार्ट आपल्याला येतोय तर तो प्रत्येकाला आला पाहिजे. नाउ वन्स यू क्लिअर विथ दॅट, नेक्स्ट पार्ट काय, आयडेंटिफाय फंक्शनल ग्रुप. वन्स यू आयडेंटिफाय फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुप समजला, एकच फंक्शनल ग्रुप असेल तर टेक दॅट सफिक्स, जो काही सफिक्स आहे तो घ्या, इथे अप्लाय करा, इथे ऍज इट इज अप्लाय करा. आता इथे अजून एक काय लक्षात ठेवायचंय, तर जे नंबरिंग करणार आहे ना आपण, व्हाईल नंबरिंग, जे नंबरिंग करतोय आपण त्याच्यामध्ये प्रायोरिटी टू फंक्शनल ग्रुप ही कंडिशन अप्लाय झाली पाहिजे. आपला जो फंक्शनल ग्रुप आहे त्याचा नंबर लोएस्ट आला पाहिजे, हे ट्राय करायचं. हे मॅक्झिमम आपलं पहिलं एम असेल की फंक्शनल ग्रुपचा नंबर लोएस्ट आला पाहिजे. बट ऑब्विस ह्याच्या बरोबर बाकीच्या क्रायटेरिया पण अप्लाय होतात. बाकीचे क्रायटेरिया कोणते, की ज्याच्यामध्ये आपण समजा मल्टिपल सबस्टिट्यूशन असेल, मल्टिपल सबस्टिट्यूशन असेल तर ऍडिशन करायची, ऍडिशन कमी आले पाहिजे, ते आहेच आहे. बट स्टील मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपला फर्स्ट हे ट्राय असतं की प्रायोरिटी आपली फंक्शनल ग्रुपला आली पाहिजे. ओके, सो ही कंडिशन अप्लाय करायची, सफिक्स अप्लाय करून टाकायचा. आता जेव्हा दोन फंक्शनल ग्रुप असतील, व्हेन वी विल हॅव टू फंक्शनल ग्रुप, सो त्या केसमध्ये व्हॉट वी विल डू, वी विल डिसाइड प्रायोरिटी. हाऊ वी विल डिसाइड प्रायोरिटी, की जो जो टेबल आहे त्या टेबलमध्ये जो वरती असेल तो हाय प्रायोरिटी, जो खाली असेल तो लो प्रायोरिटी. सो जो वरती आहे फंक्शनल ग्रुप, वरती आहे जो पहिला येतोय, बघा टेबल आहे, टेबलमध्ये जो पहिला येईल त्याला त्याचा सफिक्स घ्या, आणि जो नेक्स्ट येईल त्याचा प्रिफिक्स घ्या. आता मग किती पण फंक्शनल ग्रुप असू देत, पाच फंक्शनल ग्रुप आले आपल्याकडे, पाच आले तरी काही प्रॉब्लेम नाही, पाच आले, पाच मधला बघा की एकाचा सफिक्स घ्यायचा आहे. सो पाच मध्ये सर्वात वरती कोण आहे त्याचा सफिक्स घेऊन टाकायचा, बाकीचे चार जे असतील त्यांचे प्रिफिक्स लिहून टाकायचे. काय मी सांगितलं की प्रिफिक्स किती पण चालतील, बट सफिक्स आपला जो सेकंडरी सफिक्स आहे तो एकच असला पाहिजे, ही कंडिशन आहे. ओके, तर आता बघा आपण वन बाय वन चालू करूया नेमिंग, और त्याच्या आधी आपण टेबल लिहून घेऊ. तर टेबल बघा कसा आहे. सो टेबलमध्ये तुम्हाला चार पार्ट करायचे टोटल, एक आहे आपल्याकडे सफिक्स लास्ट, देन वी हॅव प्रिफिक्स, स्ट्रक्चर अँड फंक्शनल ग्रुप. ओके, हे क्रायटेरिया आपल्याला बघायचे, हे चार टेबल आपल्याला लिहून काढायचे. आय गेस इथे थोडं वर्डचा पार्ट कट होतोय. अरे बराचसा पार्ट कट होतो. ओके बघा, फंक्शनल ग्रुप, स्ट्रक्चर, प्रिफिक्स अँड सफिक्स. आपण आता सिक्वेन्स मध्ये चालू करू, ज्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला प्रायोरिटी पाहिजे त्या सिक्वेन्स मध्येच बघूया आपण. सो त्याच्यामध्ये आपला फर्स्ट ग्रुप येतो. फर्स्ट ग्रुप इज युअर कार्बोक्झिलिक ऍसिड, दिस इज हायएस्ट प्रायोरिटी ग्रुप. कार्बोक्झिलिक ऍसिड दिसायला कसा असणार आहे, तर एक काहीतरी ग्रुप असेल ज्याला कार्बन आहे, विच इज डबल बॉन्डेड विथ ऑक्सिजन अँड सिंगल बॉन्डेड विथ ओ एच, सी डबल बॉन्ड ओ ओ एच, ऑर एल्स कधी कधी हा तुम्हाला डायरेक्ट असा सी ओ ओ एच म्हणून पण असेल. दिस विल बी ऑल्सो लाईक दिस डॅश सी ओ ओ एच, हा हेच आहे. सो फॉर युअर कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिफिक्स असणार आहे आपल्याला कार्बोक्सी, कार्बोक्सी, आणि इथे असणार आहे आपल्याकडे ऑइक ऍसिड, ऑइक ऍसिड, दिस विल बी युअर ग्रुप. सो समजा आता माझ्याकडे कंपाऊंड आहे हा असा, डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एच, बघा हा झाला माझा, हा सी आहे, दिस इज माय सी, दिस इज डबल बॉन्डेड ओ सिंगल बॉन्डेड ओ एच. सो आता मला काय करायचंय, आधीचे जे रूल आहेत त्याच्यामध्ये मी काय करतो, फर्स्ट आय फाइंड रूट वर्ड. रूट वर्ड कसा फाइंड करतो, बाय नंबर ऑफ कार्बन्स, वन टू थ्री फोर अँड फाईव्ह,
आय हॅव टोटल 5 कार्बन. सो 5 कार्बन म्हणजे काय झालं रे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्डिंग आहे, सिंगल बॉन्डिंग दिसतंय आपल्याला. सो तो झाला माझा पेंटेन. ठीक आहे, पेंटेन आहे. आणि आता त्याच्यामध्ये माझ्याकडे फर्स्ट कार्बनवर, ऑन फर्स्ट कार्बन, बट ऑब्विस नंबरिंग इथून करणार आहे, इथून गेलं तर हे लांब जाईल ना, 1 2 3 4 5 राईट. सो फर्स्ट कार्बनवर आहे माझ्याकडे कार्बोक्झिलिक ऍसिड, ज्याचा मला सफिक्स यूज करायचा आहे. दॅट सफिक्स इज ऑइक ऍसिड. दॅट सफिक्स इज ऑइक ऍसिड. सो इथे बनणार आहे माझ्याकडे पेंटॅनॉइक ऍसिड. नाव बघा, इथे ई आणि ओ सेम सेम आहे ना, म्हणजे ते वॉवेलच आहेत दोन्ही. सो मग आपण इथून ई कॅन्सल आउट करतो आणि मग आपलं नेम बनत पेंटॅनॉइक ऍसिड. दिस इज युअर पेंटॅनॉइक ऍसिड. ऑइक आणि ऍसिडच्या मध्ये स्पेस आहे, ती बाय डिफॉल्ट आहे. तुम्ही आधी रूल सांगितलेला की वर्ड वर्ड म्हटलं की नो स्पेस. येस, वर्ड वर्ड म्हटलं की नो स्पेस, बट ही बाय डिफॉल्टच आहे. ऑइक ऍसिड हा एक वर्ड आहे ज्याच्यामध्ये स्पेस एक्झिस्ट करते. ठीक आहे, सो हा झाला माझा पेंटॅनॉइक ऍसिड. आता इथं सफिक्सचा उपयोग झाला ऑइक ऍसिड म्हणून, मग येस आता हा बघा. इथे काय आहे बघा, 6 कार्बनची रिंग आहे, 6 कार्बनची रिंग आहे, ज्याला इथे हा डिरेक्टली अटॅच झालाय ना, डायरेक्टली अटॅच झालेला आहे. करेक्ट, डायरेक्ट बॉन्ड आहे ना. सो हा झाला माझा 6 कार्बन आहे, सायक्लिक स्ट्रक्चर आहे. सो सायक्लो सायक्लो सायक्लिक स्ट्रक्चर. 6 कार्बन आहेत, सो हेक्स. 6 कार्बन आहेत, सो हेक्स. देन सिंगल बॉन्डिंग आहे, सिंगल बॉन्डिंग आहे, सो एन एन. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, सो ऑइक ऍसिड. हा झाला माझा सायक्लो हेक्झॅनॉइक ऍसिड. सायक्लो हेक्स अँड ऑइक ऍसिड. दिस इज युअर प्रायमरी सफिक्स. दिस इज युअर रूट वर्ड. प्रायमरी सफिक्स, सेकंडरी सफिक्स. हा इथे नॉट प्रायमरी सफिक्स, बट इट इज प्रायमरी प्रिफिक्स. येते का लक्षात? येस सर. येस. आता बघा, इथे मी अजून काय एक दाखवतो तुम्हाला. की माझ्याकडे अशी कंडिशन आहे, सेम स्ट्रक्चर मी ड्रॉ करतो, इथे ड्रॉ करतो वाटलेस खाली. बघा रे, इथे 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 आता हे सायक्लो हेक्झॅनॉइक ऍसिड होईल का? विल दॅट बी हेप्टॅनॉइक ऍसिड? विल दॅट बी हेप्टॅनॉइक ऍसिड और ऑक्टॅनॉइक ऍसिड? बघा, इथे आपण आधीच्या ह्याच्यामध्ये एक रूल स्टडी केला होता की जेव्हा सायक्लिक कंपाऊंड आहे आणि चेन आहे, तेव्हा जे काउंटिंग आहे ते एकतर सायकलचं सायकल मध्ये करा और चेनचं चेन मध्ये करा. तो इथे काय बघणार आपण, तर रिंग मध्ये माझ्याकडे रिंग मध्ये 6 कार्बन आहेत, चेन मध्ये आय हॅव 1 अँड 2 कार्बन. सो हे काय झालं रे, इथे दोन सेपरेट स्ट्रक्चर आहेत, 2 कार्बन वाला एक 6 कार्बन वाला. सो आपण इथे कशाहून डिसाईड करतो, तर आपण इथे डिसाईड करतो ऑन द बेसिस ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन, मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन. पण इथे एक कंडिशन आता तुम्हाला लक्षात घ्यायची, इथे कंडिशन काय असणार आहे आपली, की समजा आपल्याकडे रिंग आहे आणि चेन आहे, तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ कार्बन, कोणामध्ये किती कार्बन आहेत पडत नाही पडत आपल्याला, जिथे फंक्शनल ग्रुप आहे तो माझा पॅरेंट झाला. जो फंक्शनल ग्रुप आहे तो माझा पॅरेंट झाला. तर इथे पॅरेंट कोण बनेल मग? हु विल बी माय पॅरेंट? 2 कार्बन. 2 कार्बन वाला. 2 कार्बन म्हणजे इथेनॉइक ऍसिड झाला, राईट. दिस इज माय इथेनॉइक ऍसिड. आणि त्याला काय आहे, सेकंड कार्बनला एक रिंग अटॅच आहे. सो हे काय झालं, 2 सायक्लो
समजतंय का तुम्हाला काय करतोय आपण इथे? येस सर. ओके, आता काहींना डाऊट असेल की सर तुम्ही इथे लिहून देताना आम्हाला सफिक्स आणि प्रिफिक्स दोन्ही दिलेत, सफिक्स प्रिफिक्स दोन्ही लिहिले, त्या प्रिफिक्सचा काय उपयोग आहे? तर ह्या प्रिफिक्स आहे ना मोस्ट ऑफ द टाइम यूज काही होत नाही, सिन्स दिस इज युअर हायएस्ट प्रायोरिटी ग्रुप. कार्बोक्सिलिक ऍसिड आपला हायएस्ट प्रायोरिटी ग्रुप आहे, तो जनरली ह्याचा यूज होणार नाहीये मोस्ट ऑफ द टाइम, बट स्टील तो यूज करून घेऊ शकतो आपण. त्यासाठी मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, सेम एक्झाम्पल घेतो. आता इथे बघा, आता इथे काय होत आहे, आपल्याकडे दोन कार्बोक्सिलिक ऍसिड आलेत, त्या दोन कार्बोक्सिलिक ऍसिड मधला एक कार्बोक्सिलिक ऍसिड ह्या रिंगला डायरेक्टली अटॅच झालाय, व्हेअरॅज सेकंड केसमध्ये एक चेन आहे त्याच्यावर तो प्रेझेंट आहे. आता इथे काय बनणार, इथे आपल्याला डिसिजन घ्यायचंय पॅरेंट कोण, तो पॅरेंट कोण बनेल, आपला रिंग बनेल और चेन बनेल. फंक्शनल ग्रुप दोघांमध्ये पण प्रेझेंट आहे, सो दोघांमध्ये प्रेझेंट आहे, सो आपण फोकस करणार नंबर ऑफ कार्बनवर. सो रिंग मध्ये झाला, रिंग माझी झाली पॅरेंट, ठीक आहे, रिंग माझी झाली पॅरेंट, सो हा वाला फंक्शनल ग्रुप विल बी कन्सिडर ऍज पॅरेंट, व्हेअरॅज धिस फंक्शनल ग्रुप विल बी कन्सिडर ऍज सबस्टिट्युएंट. आणि ह्या केसमध्ये मला इथे इथून माझ्याकडे प्रिफिक्स येईल, इथून माझ्याकडे सफिक्स येईल. येत आहे का लक्षात? ओके, सो ह्याचा आन्सर तुम्ही ट्राय करायचंय आणि तुम्ही मला आन्सर नंतर सेंड करायचंय, ठीक आहे? तुमच्या हे नोटबुक मध्ये आलं पाहिजे ह्याचा आन्सर काय बनणार. तुम्ही जे कोणी आता युट्यूबवरून बघणार असतील तर त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये टाकून ठेवू शकता ह्याचा आन्सर, बाकीचे जे कोणी असतील तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप मध्ये टाका ह्याचा आन्सर नंतर आफ्टर लेक्चर. तर परत एकदा सांगतो. ओके, बघा इथे मी काय म्हटलं की असा दोन फंक्शनल ग्रुप झाले ना आपल्याकडे, हे सेपरेट झाले, फंक्शनल ग्रुप सेमच आहे, ठीक आहे, फंक्शनल ग्रुप सेमच आहे, बट ते डिफरंट डिफरंट पार्ट वर प्रेझेंट आहे. सो इथे माझ्याकडे एक रिंग आहे त्याच्यावर फंक्शनल ग्रुप आहे, एक चेन आहे त्याच्यावर एक फंक्शनल ग्रुप आहे, ठीक आहे, दोन झाले ना पार्ट ह्याच्यात. इथे असे मी दोन पार्ट करू शकतो, बघा हा एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे. आता इथे काय होणार आहे, इथे आपण डिसाइड करणार की पॅरेंट कोण आहे. पॅरेंट एकच बनणार आहे आणि आपला पॅरेंट बनणार आहे हा, का? कारण तिथे जास्त कार्बन आहेत विथ सेम फंक्शनल ग्रुप. सी दोन गोष्टी आल्या ना आपल्याकडे, एक आहे विथ सिक्स कार्बन प्लस फंक्शनल ग्रुप, एक आहे टू कार्बन प्लस फंक्शनल ग्रुप. पॅरेंट कोणाला देणार तुम्ही, हु विल बी युअर पॅरेंट? सिक्स कार्बन. सिक्स कार्बन, सो हा झाला माझा पॅरेंट, हा झाला माझा सबस्टिट्युएंट, राईट, दिस इज माय सबस्टिट्युएंट. सो ह्या केसमध्ये आता सबस्टिट्युएंट सबस्टिट्युएंट आहे, सो सबस्टिट्युएंट साठी आपण काय युज करतो, प्रिफिक्स युज करतो की नाही? प्रिफिक्स. सो मग तिथे काय होणार, इथून प्रिफिक्स बनणार आणि इथून सफिक्स बनणार. येतंय का लक्षात? येस सर. येस. मग ते कार्बोक्सी हेक्सॅनॉइक ऍसिड होईल का? कार्बोक्सी इथाइल, इथाइल पण आहे ना, दोन कार्बन आहेत ना सर, फाईव्ह कार्बोक्सिल इथिलीन ना. फाईव्ह का बनेल सर, आपण नंबरिंग दिली टू थ्री, थ्री वर येईल ना, तुम्ही नंबरिंग इथून केलं वन टू थ्री फोर फाईव्ह. नंबरिंग कसं पाहिजे, मिनिमम आलं पाहिजे ना लोकल नंबर, येते का लक्षात? ओके, सो हे ह्याचा असा प्रिफिक्सचा युज आहे, बट समाव मी अगेन सांगतो की ह्याचा युज जो आहे तो खूपच कमी असणार आहे आपल्या लेवलला. आपण जेव्हा जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिड येईल तेव्हा जनरली आपण ते ऍज अ सफिक्सच युज करणार आहे, हार्डली वी विल युज ऍज अ प्रिफिक्स. ओके, नेक्स्ट आता बघा, नेक्स्ट फंक्शनल ग्रुप काय आहे माझ्याकडे, नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आहे माझ्याकडे इस्टर. नेक्स्ट इज इस्टर, इस्टर मी असा पण लिहितो सी ओ ओ आर, और असाही स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ पुढे आर, अँड दिस आर इज युअर अल्काइल ग्रुप, आर इज माय अल्काइल ग्रुप.
ओके तो आता बघा ह्याच्यासाठी काय येतोय आपल्याकडे, ह्याच्यासाठी नाव काय असणार आहे, तर ह्याच्यासाठी नाव असणार आहे आपल्याकडे प्रिफिक्स असेल तर दिस विल बी अन अल्कॉक्सी कार्बोनिल. अल्कॉक्सी कार्बोनिल, अल्कॉक्सी कार्बोनिल म्हणजे अल्कॉक्सी काय आहे तर बघा, आणि हा अल्क पार्ट म्हणजे काय तर हा आर पार्ट, हा जो आर पार्ट जो काही प्रेझेंट असेल त्याच्यावर माझ्याकडे बनेल. समजा माझ्याकडे ग्रुप आला हा असा, माझ्याकडे ग्रुप आहे सी डबल बॉन्ड ओ ओ आणि याला सी एच थ्री, सो हा काय झाला माझा, दिस इज माय मिथॉक्सी कार्बोनिल. मिथॉक्सी कार्बोनिल समजा आहे माझ्याकडे सी डबल बॉन्ड ओ ओ सी टू एच फाईव्ह, सो हा झाला माझा इथॉक्सी, इथॉक्सी कार्बोनिल. समजते का अल्कॉक्सी कार्बोनिल कसं येणार आहे ते? ओके, वेर एज तो जेव्हा सफिक्स युज करायचा आहे वेन दिस विल बी कन्सिडर एज हाय प्रायोरिटी ग्रुप, तो तेव्हा येणार आहे आपल्याकडे ओ एट. दिस विल बी ओ एट, ओ एट अप्लाय करायचं, ओ एट अप्लाय करायचं. की तुमच्याकडे असा काहीतरी ग्रुप असेल, ग्रुप असेल ओव्हरऑल, सो त्याच्यामध्ये हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, चार कार्बनला ग्रुप अटॅच आहे, तर तो झाला माझा बेन्झॅनोएट, बेन्झॅनोएट. ओके, बेन्झॅन ओ एट असं अप्लाय करणार जे बघा हे असं एक्झाम्पल घेतलं. ओके, सो हा माझा, हा माझा ओ एट पार्ट झाला, हा माझा ओ एट पार्ट झाला. ठीक आहे, सो इथे आहेत माझ्याकडे वन टू थ्री अँड फोर कार्बन, सो फोर कार्बन आहेत म्हटलं की बेन्झ, अरे बेन्झॅनोइट का म्हटलं, सॉरी ब्युटॅनोइट, हा एक्स्ट्रीमली सॉरी ब्युटॅनोइट, मी चुकून बेन्झॅनोइट बोलत होतो. चार कार्बन आहेत, सो ब्युट एन सिंगल सिंगल बॉन्डिंग आहे, सो ओ एट इस्टर ग्रुप प्रेझेंट आहे, सो सो हा झाला माझा ब्युटॅनोइट प्लस प्लस आय हॅव दिस पार्ट, हा पण तर पार्ट आहे राईट, हा पार्ट आहे, मी डिफरंट कलरने देतो. किती कार्बन आहेत त्याच्यामध्ये, इथे किती कार्बन, सिंगल कार्बन आहे, तो सिंगल कार्बन आहे, सो हा झाला माझा मिथिल ब्युटॅनोइट, मिथिल ब्युटॅनोइट. नंबरिंग द्यायची गरज नाही, फर्स्ट कार्बनच आहे तो, फर्स्ट कार्बनला अटॅच आहेत गोष्टी, सो मिथिल ब्युटॅनोइट. समजा मी असं ड्रॉ केलं, इथे बघा काय बनणार आहे, तर वन टू थ्री फोर अँड फाईव्ह, फाईव्ह कार्बन आहेत, सो काय झाला तो पेंटनाइट, इथिल पेंटनाइट, इथिल हा वाला पार्ट, इथिल अँड हा वाला पार्ट पेंटनाइट. इथिल पेंटॅनोइट, ठीक आहे, सिंपल आहे का रे आतापर्यंत, क्लिअर आहे का आणि? येस येस. ओके, बघा आता नेक्स्ट ग्रुप काय आहे आपल्याकडे, तर नेक्स्ट ग्रुप आहे आपल्याकडे ऍसिड क्लोराईड और ऍसिड हॅलाइड. तर हॅलाइड मध्ये क्लोराईड मेन्शन केलं की समजा की क्लोरीन आहे, ब्रोमाइड मेन्शन केलं की ब्रोमाइड आहे, ठीक आहे, सो ऍसिड हॅलाइड हा असणार आहे माझ्याकडे सी ओ एक्स, सी ओ एक्स हा असा अरेंज असेल, सी डबल बॉन्ड ओ एक्स, समजा एखादा घेतला तर सी डबल बॉन्ड ओ सी एल, येतं लक्षात. आणि ह्याचं नाव काय असणार आहे, जसं इथे अल्कॉक्सी कार्बोनिल होतं, हा अल्कॉक्सी पार्ट इथे अटॅच होता, तसाच हा दिस विल बी युअर हॅलो कार्बोनिल, कॉल करायचा कार्बोनिलला आणि हा मारायची हॅलो कार्बोनिल, सिंपल. ओके, तर समजा इथे क्लोरीन असेल तर क्लोरीन असेल तर तो असेल माझ्याकडे क्लोरो कार्बोनिल, ब्रोमिन असेल तर ब्रोमो कार्बोनिल, ठीक आहे, हा असा ग्रुप असेल. आणि समजा हाच मला तिकडे अप्लाय करायचा आहे, तिकडे अप्लाय करायचा आहे, तर हा बनणार आहे आपल्याकडे ऑइल ओ वाय एल, ओ वाय एल ऑइल हॅलाइड, ऑइल हॅलाइड, क्लोराईड असेल तर ऑइल क्लोराईड, ब्रोमाइड असेल तर ऑइल ब्रोमाइड, फ्लोरिन असेल तर ऑइल फ्लुराइड,
ओके तो एक्झाम्पल बघू आपण एक आता सगळं उलटे पेजेस बदल जाणार आहे ते तुम्ही समजून घ्याल नंतर बघा 1, 2, 3, 4, 5 फाईव्ह कार्बन आहेत माझ्याकडे सो फाईव्ह कार्बन म्हणून झालं माझ्याकडे पेंट फाईव्ह कार्बन असेल तर पेंट सिंगल बॉन्डिंग आहे सो एन पेंटॅन नॉइल हा झाला माझा पेंटॅन ऑइल क्लोरीन आहे सो क्लोराईड दिस इज अवर पेंटॅन ऑइल पेंट अँड ऑइल क्लोराईड रूटवर्ड प्रायमरी सफिक्स सेकंडरी सफिक्स कन्फ्युजन नको म्हणून मी काही सबस्टिट्युएंट वगैरे ऍड करत नाहीये कारण ते आपलं एम लास्ट लेक्चरमध्ये होतं जे आपण फुलफिल केलंय की सबस्टिट्युएंट कसे बघायचे त्यांचं नेमिंग कसं करायचं ह्याची सगळी आयडिया आहे आपल्याला आत्ताचा फोकस आपला फंक्शनल ग्रुपवरच आहे सो मी एक एकच फंक्शनल ग्रुप ऍड करतो ओके नेक्स्ट बघा आता नेक्स्ट आहे माझ्याकडे अमाइड नेक्स्ट इज अमाइड विच इज सी ओ एन एच टू स्ट्रक्चर है सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एन एच टू सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एन एच टू आणि हे असं असणार आहे दिस इज युअर कार्बामॉइल दिस इज युअर कार्बामॉइल ओके कार्बामॉइल वेअर एज अ सफिक्स असेल तर दॅट विल बी युअर अमाइड दिस विल बी अमाइड ठीक आहे बघा ह्याचं एक्झाम्पल कसं बनेल की समजा माझ्याकडे आहे असं कंपाऊंड ठीक आहे सहा कार्बनची रिंग आहे सो तो झाला सायक्लो सहा कार्बन आहेत सो हेक्स सिंगल बॉन्डिंग आहे सो एन सायक्लो हेक्झॅनामाइड त्याला डिरेक्टली अमाइड ग्रुप अटॅच आहे ना हा ग्रुप असा डायरेक्टली अटॅच झालेला आहे सो सायक्लो हेक्झॅनामाइड सायक्लो प्रायमरी प्रिफिक्स येस मी एक स्ट्रक्चर सांगतो त्याला सांगाल का तुम्ही हा सांगतो पण म्हणजे ते ह्यातलंच आहे की आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे एक्झाम मध्ये आलाय का क्वेश्चन बरोबर सांगा सांगा सायक्लो ऑक्टेन काढायचं ओके सायक्लो ऑक्टेन काढायचं त्याच्या हा इथं हा बरोबर तिथं जे तुम्ही आता लाईन काढली ना त्या पॉईंट वर ना एक तो अमाइड अटॅच कर असं स्ट्रक्चर आहे फक्त तुम्ही आडवं काढले ते म्हणजे फंक्शनल ग्रुप जो आलाय ना हा अमाइडचा हा वरती एकदम टॉप लाईन टॉपला म्हणजे इथून ड्रॉ केलाय हा असं ड्रॉ केलंय ओके काही फरक नाही पडत आहे सेमच झालं ना शेवटी ठीक आहे तिथंच लिहून टाकू वाटतं कन्फ्युजन नको तुम्हाला हे असं हो असं आहे का ओके ह्याचं काय बनणार आहे सायक्लिक स्ट्रक्चर आहे सो येणार आपल्याकडे सायक्लो एट कार्बन्स आहेत सो काय झाला तो ऑक्ट सिंगल बॉन्डिंग आहे सो ऑक्टेन आणि आता त्याला काय आपल्याकडे अमाइड फंक्शनल ग्रुप आहे सो अमाइड लावा सायक्लो ऑक्टेनामाइड सायक्लो ऑक्टेनामाइड झालं एवढंच ठीक आहे ओके बघा आता आपल्याकडे इथे प्रिफिक्स पण आहे प्रिफिक्स चा युज कधी होणार आहे जेव्हा आपल्याकडे दोन फंक्शनल ग्रुप असतील तेव्हा ओके तर एक एक्झाम्पल घेऊ आपण त्याचं पण लगेच समजून घेऊ सी माझ्याकडे हे असे कंडिशन आहे आणि इकडे माझ्याकडे
असा ग्रुप आहे. ठीक आहे, आता माझ्याकडे काय झालं रे, तर माझ्याकडे आता दोन ग्रुप आले. बघा माझ्याकडे इथून एक ग्रुप येतोय, इथून एक ग्रुप येतोय, माझ्याकडे इथून एक ग्रुप येतोय. ओके, आणि माझा हा पॅरेंट आहे. अरे ब्ल्यू नको. बाकी हा माझा पॅरेंट आहे. तो पटकन ट्राय करा आणि मला नाव सांगा रे काय बनेल ते. तुम्हीच ट्राय करा आणि मला सांगा पटापट. ट्राय करा. एक टू 30 सेकंड देतो मी आता. सगळं दाखवलं तर आहे तुम्हाला समोरच. एकदम पटकन ट्राय करा आणि नाव सांगा काय बनणार आहे याचं. चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, येस वी हॅव आन्सर. बघा रे इथे इथे नंबरिंग कसं करणार आपण. 1, 2, 3. आता हा फोर्थ कार्बन घ्यायचा की नाही घ्यायचा रे. फोर्थ कार्बन काय करणार. फोर्थ कार्बन नो. गुड. फोर्थ कार्बन आपण पॅरेंट मध्ये नाही घेणार आता. का नाही घेणार, कारण हा एज अ वोल आपण एक फंक्शनल ग्रुप घेतोय ना. फंक्शनल ग्रुप नाही, सबस्टिट्युएंट घेतोय. राईट, हा आता आपला सबस्टिट्युएंट झाला. दिस इज कम्प्लीट सबस्टिट्युएंट आणि हा आपला बाकीचा उरलेला जो पार्ट आहे इथून हा वाला, हा माझा पॅरेंट झाला. सो पॅरेंट माझा 3 कार्बनचा झाला. आता तो 3 कार्बनचा आहे म्हणजे काय झालं, प्रोप सिंगल बॉन्डिंग आहे. सो प्रोपॅन, राईट, 1, 2, 3 कार्बन प्रोप सिंगल बॉन्डिंग आहे. सो एन प्रोपॅन, त्याला COOH ग्रुप आहे. सो ऑइक ऍसिड, दिस विल बी युअर प्रोपॅन ऑइक ऍसिड. प्रोपॅनिक ऍसिड विच इज अटॅच टू अ सबस्टिट्युएंट. आता तो जो पार्ट आहे त्याला सबस्टिट्युएंट अटॅच झालाय ऍट थर्ड कार्बनला हा सबस्टिट्युएंट अटॅच झालाय. सो ते काय झालं माझं, 3-carbamoyl प्रोपॅनॉइक ऍसिड. येतंय का रे लक्षात काय करतोय आपण इथे. 3-carbamoyl प्रोपॅनॉइक ऍसिड. ओके, सो असा हे आपल्याला डिसाइड करायचंय. जेव्हा 2 फंक्शनल ग्रुप येतील, 1, 2 फंक्शनल ग्रुप आहेत, तेव्हा आपल्याला असं बघायचंय की त्या लिस्ट मध्ये पहिला कोण येतोय. तर इथे मी बघितला कार्बोक्झिलिक ऍसिड, कार्बोक्झिलिक ऍसिड वरती आहे, अमाइल खाली आहे. सो कार्बोक्झिलिक ऍसिडचा आपण सफिक्स घेणार आणि अमाइल जो आहे त्याचा आपण प्रिफिक्स घेणार. ओके सर. सर ते मग दाखवणार ते स्ट्रक्चर परत. हा सर, मला वाटलं की पहिले हे दोन मधले दोनच कन्सिडर करायचे म्हणून मग मी इथे. नाही मधले दोन नाही, हा पण कन्सिडर होणार ना. कारण हा काय तो का नाही केला आपण. आता हा केला आणि हा का नाही केला. गुड, नाईस क्वेश्चन. की हा करण्याचा रिझन काय आहे, तर तो ऍज अ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे की नाही. नाउ धिस इज युअर फंक्शनल ग्रुप. सो फंक्शनल ग्रुप मधला जो कार्बन आहे तो पॅरेंटचा पार्ट बनू शकतो. दॅट विल बी युअर पॅरेंट का पार्ट.
बट हा जो पार्ट आहे हा ऍज अ होल हा कम्प्लीट जो आहे ना हा जो ग्रीन वाला बॉक्स केलाय तो अख्खाच्या अख्खा सबस्टिट्युएंट झाला तो कम्प्लीट सबस्टिट्युएंट झाला तो आपला सबस्टिट्युएंट काय झाला COnH2 दिस बिकम्स युअर सबस्टिट्युएंट विच इज अटॅच टू युअर सम पॅरेंट ओके बट इथे जेव्हा मी बघतोय तर फंक्शनल ग्रुप तो पॅरेंटला तो आपल्या कार्बनला एक सर्टन कॅरेक्टरिस्टिक देतो तो पार्ट ऑफ फंक्शन तो पार्ट ऑफ पॅरेंट बनतो दॅट बिकम्स पार्ट ऑफ पॅरेंट बट आता इथून काही कॅरेक्टर्स नाही बनणार आहेत आपल्याकडे सो हा काय बनतो माझा हा माझा सबस्टिट्युएंटचा पार्ट बनतो सो हा कार्बन सबस्टिट्युएंट मध्ये गेला वेरियस हा कार्बन पॅरेंट मध्ये आला ठीक आहे सो इथे दोनच कन्सिडर नाही होणार हे तर पहिलं आहे आणि तीनच का होणार चौथा का नाही होणार तो हा सबस्टिट्युएंट मधला सोडून द्यायचा पॅरेंट फंक्शनल ग्रुप मधला कन्सिडर करायचा लक्षात येते सर म्हणजे ज्याला हाय प्रायोरिटी देतो तो कार्बन कन्सिडर करायचा का आपण येस येस ज्याला हाय प्रायोरिटी देतोय त्याला कन्सिडर करणार लो प्रायोरिटी वाल्याला नाही करणार ओके येस येस बघा रे आता आपल्याकडे नेक्स्ट फंक्शनल ग्रुप काय आहे नेक्स्ट फंक्शनल ग्रुप आहे आपल्याकडे सायनाइड सायनाइड सी एन और हा असाही असू शकतो सी ट्रिपल बॉन्ड एन सी ट्रिपल बॉन्ड एन दिस इज युअर सायनाइड आणि सायनाइड साठी आपल्याकडे वर्ड काय आहे तर आपल्याकडे आहे सायनो ऍज अ प्रिफिक्स युज करायचं असेल तर वी विल युज ऍज अ सायनो वेर ऍज ऍज अ सफिक्स असेल तर वी आर गोइंग टू से नायट्राइल नायट्राइल वेअर सेम सिलेबस मध्ये नाहीये बट मी जस्ट मेन्शन करून ठेवतो आयसोसायनाइड जो असतो समजा बॉन्डिंग झालं आपलं नायट्रोजन पासून ओके नायट्रोजन पासून झालं तर इथे आयसो करायचं आहे आयसोसायनो आणि इथं आयसो नायट्राइल ओके नाहीये बट ठीक आहे जस्ट मेन्शन केलं सो बघा आता आपल्याकडे आहे कंपाऊंड लेट्स से वी हॅव दिस कंपाऊंड सीएन ठीक आहे सो आता ह्या केसमध्ये पण बघा तुम्ही लक्ष द्या इथे हा कार्बन कन्सिडर होणार आहे फंक्शनल ग्रुप असेल तर कन्सिडर होणार आहे पण मी समजा असं स्ट्रक्चर घेतलं ह्या केसमध्ये हा कार्बन कन्सिडर होणार नाही कारण इथे बघा ह्याला हाय प्रायोरिटी येणार हा लो प्रायोरिटी झाला सो इथे कन्सिडर नाही होणार बट इथे तो कन्सिडर होणार आहे सो इथे 1, 2, 3, 4, 5 and 6 झाले वेरियस इथे आपल्याकडे 1, 2 and 3 बनतील समजते येते का लक्षात येस सर येस परत एक्सप्लेन बघा इथे इथे काय आपल्याकडे हा फंक्शनल ग्रुप आहे ना नाव दिस इज प्रेझेंट ऍज अ फंक्शनल ग्रुप राईट ऍज अ फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे सो इथे हा कार्बन कन्सिडर होणार आहे नाव दिस कार्बन फॉर फंक्शनल ग्रुप कार्बन इन फंक्शनल ग्रुप विल बी पार्ट ऑफ पॅरेंट विल बी पार्ट ऑफ पॅरेंट हा जर स्ट्रक्चर मध्ये एकच फंक्शनल ग्रुप असेल त्यामध्ये कार्बन असेल कार्बन असेल येस तो होणार ना कन्सिडर इफ इट इज फंक्शनल ग्रुप तर तो काढायचा काउंट बट इफ कार्बन इज प्रेझेंट इन सबस्टिट्युएंट बघा मी स्टेटमेंट लिहून देतो इफ कार्बन इज प्रेझेंट इन सबस्टिट्युएंट then do not consider it as a parent yete ka lakshat ki ithe functional group ahe so to carbon parent cha part jhala but ithe to as a substituent present ahe tumhi asar ha ithe substituent ka ithe functional group ka tar ithe are don ahet ki nahi aplyakade दोन फंक्शनल ग्रुप आहेत सो दोन फंक्शनल ग्रुप असताना आपण काय बघतो हाय प्रायोरिटी वाला जो असेल
त्याला वर ठेवा, लो प्रायोरिटी असेल त्याला खाली ठेवा. सो इथे हा माझा फंक्शनल ग्रुप झाला, हा माझा सबस्टिट्युएंट झाला. दिस इज युअर फंक्शनल ग्रुप, दिस इज युअर सबस्टिट्युएंट. ओके, सो मग इथे मी कन्सिडर नाही करणार, बट इथे कन्सिडर करणार आहे. क्लिअर आहे? समजलं का रे? की परत सांगू? येस, समजलं. एक बार फिर से बोलू. देखो, व्हॉट आय एम सेइंग, यू हॅव दिस ग्रुप, आय विल से नाउ ग्रुप, यू हॅव दिस ग्रुप जो की डिफरंट दॅन अदर. नाउ दॅट ग्रुप इफ इज ॲज अ फंक्शनल ग्रुप, तो काही आपण पार्ट बघतोय ना, इफ दॅट पार्ट इज प्रेझेंट ॲज अ फंक्शनल ग्रुप, इट इज प्रेझेंट ॲज अ फंक्शनल ग्रुप, देन इन दॅट केस द कार्बन विल बी कन्सिडर्ड इन पॅरेंट. दॅट कार्बन विल बी कन्सिडर्ड इन पॅरेंट. बट इफ दॅट सेम ग्रुप इज प्रेझेंट ॲज अ सबस्टिट्युएंट, नाउ दॅट कार्बन इज प्रेझेंट ॲज अ सबस्टिट्युएंट, देन इन दॅट केस दिस विल बी युअर, दिस दॅट कार्बन वोंट बी कन्सिडर्ड ॲज पॅरेंट. यहाँ पे सब्स्टिट्यूएंट है, सो ये कार्बन पैरेंट में कंसीडर नहीं होगा. बट यहाँ पे दिस पार्ट इज प्रेजेंट एज अ फंक्शनल ग्रुप, सो दिस विल बी कंसीडर इन योर पैरेंट. आता तरी लक्षात येतंय का? सो इथे नाव काय बनेल आपल्याकडे? सिक्स कार्बन आहेत, सो हेक्स, सिंगल बॉन्डिंग आहे, सो एन हेक्सॅन नायट्राइल, एक्झॅन नायट्राइल. वेळेस इथे आपल्याकडे तीन कार्बन आहेत, सो तो झाला माझा प्रोपॅन, त्याला फंक्शनल ग्रुप आहे माझा कार्बोक्झिलिक ऍसिड, सो प्रोपॅनॉइक ऍसिड. अँड थर्ड कार्बनला माझ्याकडे सायनो ग्रुप अटॅच आहे, सो थ्री सायनो. बघा, समजतंय का नाव? Is this clear? Yes, isometrics दाखवा बरं शकते. आयसो तर उलट. हे बघ, हे कसं करायचं, हे असं ड्रॉ करणार एनसी. हे झालं माझं सायनाइड, हा झाला माझा आयसो सायनाइड. सी एन एन सी उलट आहे, दोन्हीकडून बॉन्डिंग होतं. ठीक आहे, हे दोन्ही कडून बॉन्डिंग होतं, सी कडून पण होतं, नायट्रोजन कडून पण होतं. तो कार्बन कडून असेल तर सायनो, नायट्रोजन कडून असेल तर आयसोसायनो. सर, त्यांची प्रायोरिटी ऑर्डर पण एका खाली एकच आहे ना? कोणाची? एकच, दोघांची प्रायोरिटी सेमच आहे. दोघेही जनरली एकामध्ये प्रेझेंट नसतात कधी, त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला कम्पेरिझन करायची वेळ येणार नाही. पण इवन इफ आली, इन केस एवढा डिफिकल्ट टाकायचं त्यांनी ठरवलं, बेसिकली आयसोसायनाइड आपल्याला पार्टच नाहीये, बट स्टील इव्हन इफ आली तरी मग सायनाइडला हाय प्रायोरिटी द्यायची, आयसोसायनाइडला लोअर प्रायोरिटी द्यायची. म्हणजे हे तेव्हा ना जेव्हा एकाच स्ट्रक्चर मध्ये दोन्ही साईडला इथं पण सी एन तिथे एन सी असं असेल दोन्हीकडे. हा, पण हे बघा, अजून एक ह्याच्यावरच ह्या सेम डाऊट होऊन नेक्स्ट सांगतो मी तुम्हाला. समजा आपल्याकडे अशी कंडिशन आहे, बघा, समजा आपल्याकडे हे असं आहे CN. इथं एकाचा सफिक्स एकाचा प्रिफिक्स नाही घ्यायचा. ठीक आहे, इथे काय करणार मी, इथे मी प्रिफिक्स युज करणार सफिक्स साठी, प्रिफिक्स ऑफ सफिक्स ऍड करणार. प्रिफिक्स ऑफ सफिक्स काय करणार तर डाय. वन कार्बन, टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स कार्बन आहेत, सो हेक्झॅन इथे येणार आहे माझ्याकडे 1.6 डायनायट्राइल. ठीक आहे, इथे असं दोघांना सेपरेट नाही करायचं, सेम फंक्शनल ग्रुप जर रिपीटेशन मध्ये असेल. समजा माझ्याकडे असं कंपाऊंड आहे, बघा, एकदम छोटस 1, 2 कार्बन आहेत, आणि इथे एक कार्बोक्सिलिक ऍसिड, इथे एक कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. तो हा काय झाला माझा इथॅन 1.2 डायऑइक ऍसिड. येते का लक्षात?
काय करतोय मी. समजा सेम फंक्शनल ग्रुप रिपिटेशन मध्ये असेल तर तो दोन्ही याचं सफिक्स घ्यायचं आणि त्याला फक्त सफिक्सला एक प्रिफिक्स ऍड करायचा डाय. क्लिअर आहे? येस सर. येस ओके. बघा रे नेक्स्ट बघूया आपण एका स्टेजवर करून जाऊ सगळं म्हणजे ते नंतर तुम्हाला सोपं राहील रेफर करायला. पण सर लेक्चर किती वाजेपर्यंत आहे? लेक्चर तर 1 वाजेपर्यंत एक्सपेक्टेड आहे. ओके सर. या अख्खे टेबल मधनं सगळ्यात जास्त कुठे येतात? सगळेच इम्पॉर्टंट आहे. असं कोणता इम्पॉर्टंट नाही असं नाहीच. ओके बघा रे आता बघा रे फंक्शनल ग्रुप करू मग फंक्शनल ग्रुप नंतर मी तुम्हाला ब्रेक देईन. सो डोंट वरी फंक्शनल ग्रुप नंतर ब्रेक देईन आणि मग नंतर नेक्स्ट पार्ट करू. आता किती 11:22 झालेत ना. विल ट्राय 12 पर्यंत संपेल मग ब्रेक देतो मग पुढचं बघू आपण कसं करायचं मॅनेज. ओके नेक्स्ट पार्ट सायनाइड झाला आपल्याकडे. ओके आता आहे आपल्याकडे अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. नाव वी हॅव अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. आता इथून नावं लक्षात ठेवणं एकदम सोपं बनतं. अल्डिहाइड असतो आपल्याकडे CHO. स्ट्रक्चर हे असं असणार आहे कार्बन डबल बॉन्डेड ऑक्सिजन सिंगल बॉन्डेड हायड्रोजन. दिस इज युअर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप. ह्याचे सफिक्स एकदम सोपे बनतात. सफिक्स काय बघा अल्डिहाइडची जी स्टार्ट आहे तोच त्याचा सफिक्स आहे. AL अटॅच करायचा. व्हेअर एज जर प्रिफिक्स असेल तर आपण त्याला फॉर्माइल म्हणून अटॅच करणार आहे. प्रिफिक्स विल बी फॉर्माइल अँड सफिक्स विल बी अल अल्डिहाइडचा. असं सेम वरती पण आहे अमाइडला अमाइड. हा अमाइडला पण वर्कआउट होतोय. बघा हे मी कंटिन्युअस पहिले ग्रुप दाखवतो मग आपण एक्झाम्पल करू. नेक्स्ट आहे माझ्याकडे कीटोन. नेक्स्ट आहे कीटोन CO आणि सी ला दोन बॉन्ड असतात. सो हा असा असतो सी डबल बॉन्ड ओ. ठीक आहे कीटोन मध्ये कीटोनचा जो एंड आहे तोच ह्याचा सफिक्स आहे ONE. व्हेअर ॲज प्रिफिक्स लक्षात ठेवायला सोपा आहे. ऑक्सिजन अटॅच आहे. सो तो झाला माझा ऑक्झो. दिस इज युअर ऑक्झो. ओके देन आहे आपल्याकडे अल्कोहोल. देन वी हॅव अल्कोहोल OH. स्ट्रक्चर सेम O सिंगल बॉन्ड H अटॅच टू समथिंग. इथे बघा हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे ना. हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे सो हा बनतो माझ्याकडे हायड्रॉक्सी. किती सोपं आहे लक्षात ठेवायला. हायड्रोजन ऑक्सिजन हायड्रॉक्सी आणि अल्कोहोलचा जो एंड आहे तो घ्यायचा इथे OL. इथे कन्फ्यूज नका हो काय. अल्डिहाइड साठी AL येतंय अल्कोहोल साठी OL येतंय. डिफरंट आहे AL आणि OL. समजतायत का? आणि ह्याच्यानंतर माझ्याकडे येतो अमाइन विच इज NH2. नाऊ अमाइन साठी आपल्याकडे स्पेशल नेमिंग पण असतं. खूप मोठं नेमिंग आहे जे आपण नेक्स्ट इयर मध्येच करणार आहे. अमाइन डेरिव्हेटिव्ह जेव्हा करू नायट्रोजन डेरिव्हेटिव्ह नॉट अमाइन डेरिव्हेटिव्ह नायट्रोजन डेरिव्हेटिव्ह जेव्हा करू तेव्हा आपण सेकंडरी टर्शरी अमाइन्स बद्दल पण बोलू. आत्ता आपला फोकस फक्त प्रायमरीवर आहे. ठीक आहे सध्याच्या लेवलला फक्त प्रायमरी बद्दल बोलायचं. सेकंडरी टर्शरी मध्ये दिलं होतं टर्शरी अमाइन. टर्शरी अमाइन हो दिल तुम्ही दिलं होतं. 1, 2, 3, 4, 5, 6 सायक्लोहेक्सेन होतं आणि वरती त्याला तुम्ही लावलं होतं. ओके कोण मला पेपर सेंड कर. बरं ठीक आहे करतो. ओके सो बघा हा कसा असणार आहे नायट्रोजन हायड्रोजन ह्याचं नाव अमाइन आहे ना. सो अमाइनचा प्रिफिक्स बनवायचा आपला अमिनो आणि अमाइनचा सफिक्स इज ऍज इट इज अमाइन. हे लक्षात ठेवायला एकदम सोपे आहेत म्हणून मी इथे लाईन पण केली होती की हे सोपे बनतात लक्षात ठेवायला. आणि जसं आता कोणीतरी विचारलं होतं की सर जास्त क्वेश्चन कशा येतात तर
असं नाही म्हणणार मी की वरच्यावरून क्वेश्चन येत नाही, क्वेश्चन नक्कीच सगळ्यावरून येतात, बट मॅक्झिमम टाइम जनरली हे देतो. आणि ह्याच्या वरच बघितलं ना, आता कार्बोक्सिलिक ऍसिड एक खूपदा असतं, जे मी एक सेपरेट ड्रॉ केलं होतं आणि हे सेपरेट ड्रॉ करतोय. ह्याच्याहून नॉर्मली, हा आय एम सेईंग अगेन, नॉर्मली क्वेश्चन जास्त असतात. ह्याचा अर्थ हा नाही की ह्याच्याहून क्वेश्चन येणार नाहीये. क्वेश्चन कशावरूनही येऊ शकतो, बुक मध्ये गिव्हन आहे तर कशावरूनही क्वेश्चन येईल. आपल्या सीईटी एक्झाम मध्ये मी तुम्हाला सांगतो, बुकच्या लाईन मधून क्वेश्चन असतात, बुकच्या बाहेरून एक पण क्वेश्चन नसतो. सो एखादा कंटेंट बुक मध्ये दिलाय, ह्याचा अर्थ झाला की तो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यामुळे असं प्रायोरिटी डिसाईड नका करत जाऊ जनरली की हा ह्याच्याहून असेल त्याच्याहून असेल, बट नॉर्मली मी सांगतोय ऑन एन एव्हरेज जर बघितलं तर ह्याच्याहून क्वेश्चन जास्त येतो. ठीक आहे, बघा आता आपण याचे क्वेश्चन सॉल्व्ह करू थोडेफार पटापट. सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एच, बघा आता इथे सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड एच अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप झाला, सिंगल फंक्शनल ग्रुप आहे विथ 1, 2, 3, 4 and 5 carbons. सो हा काय झाला माझा, हा झाला माझा पेंट फॉर 5 carbons. सिंगल बॉन्डिंग आहे सो एन पेंटॅन, आणि त्याला आता अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे सो ए एल. सो हा झाला माझा पेंटॅनॉल. पेंटॅनॉल बाय डिफॉल्ट कार्बन कंटेनिंग जे ग्रुप आहेत जे एंड ला येतात. ठीक आहे, जे एंड ला येतात म्हणजे की हा बघा ना हा वाला की हा एंड लाच असणार आहे, हा मध्ये कुठे असू शकत नाही. हे वरचे ग्रुप बघा तुम्ही, ह्याचे वरचे जे ग्रुप होते हे वरचे पण सगळे ग्रुप हे बट ऑब्विअस आहेत की ते रिंग चेन असेल, रिंग असेल तर त्याच्या एंड ला असतील, लास्ट पार्ट मध्ये असतील. सो व्हेनेवर यू हॅव सच कंडिशन, असे फंक्शनल ग्रुप आहेत जे एंड ला एक्झिस्ट करतायत, तेव्हा बाय डिफॉल्ट त्यांचा नंबर 1 कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, इस्टर असेल, ऍसिड हॅलाइड असेल, अमाइड असेल, सायनाइड असेल और अल्डिहाइड असेल. तर ह्या फंक्शनल ग्रुपसाठी बाय डिफॉल्ट नंबर 1 बनून जातो. कारण मी सांगितलं होतं नंबरिंग मध्ये आपल्याला प्रायोरिटी फंक्शनल ग्रुपला द्यायची. सो इथे बाय डिफॉल्ट 1 नंबर बनतोय, त्यामुळे ह्या ह्यांच्यासाठी नंबर लिहायची गरज नाहीये. तर हे डायरेक्ट लिहून टाकायचे कुठपर्यंत, अल्डिहाइड पर्यंत. त्याच्या खाली जे आहेत त्याच्या खाली ह्या सगळ्यांना नंबर द्यायची गरज आहे. तो ह्यांचं कॉज ह्यांचं असं नाहीये की ते बाय डिफॉल्ट लास्ट कार्बनला असतील, हे कुठे पण असू शकतात, हे मध्ये पण असू शकतात. सो त्यामुळे इथे नंबर द्यायचा, इथे नाही दिला, वरती नाही दिला तरी चालतो. व्हॉट्सअप मध्ये फोटो पाठवलाय त्यातला खालच्या ह्यातला क्वेश्चन नंबर 4. ओके बघतो मी, माझं नेट चालू नाहीये का? नाही फक्त माझ्याकडे गेले, तुमच्या इथं आलं नाही. ओके हॅलो बघूया आपण तो. इथे काय होतं, 5 carbon आले माझ्याकडे, 5 carbon आले आणि अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे सो ए एल आला. आता बघा आता काय झालं माझ्याकडे, सी 1, 2, 3, 4, 5, 6 6 carbon आहेत. 6 carbon म्हटलं की काय होणार, सिंगल बॉन्डिंग आहे सो एन. आणि त्याला अटॅच कोण आहे आता आपल्याकडे, कोणता फंक्शनल ग्रुप आहे, किटोन आहे. आणि किटोनला मी आता काय सांगतोय, आता अल्डिहाइडच्या खाली आपल्याला नंबरिंग बघावं लागणार आहे. कसं बघणार नंबरिंग, सो दॅट लोवेस्ट नंबर आला पाहिजे. सो नंबरिंग कुठून करायचं, लेफ्ट ऑर राईट, राईट पासून 1, 2, 3, 4, 5 and 6. जर मी इकडून गेलं असतं लेफ्ट पासून केलं असतं तर 1, 2, 3, 4 आला असता. तर इथे काय आला, थर्ड कार्बनला माझ्याकडे किटोन आला, थर्ड कार्बनला किटोन आला. सो हा बनणार आहे माझा हेक्झॅन 3-ओन. दिस इज माय हेक्झॅन 3-ओन. ह्याचा मी पोझिशन आयसोमर पण ड्रॉ करू शकतो. आता तुम्हाला पोझिशन आयसोमर पण माहिती आहे की आम्ही असा ड्रॉ केला. 7 carbon आहेत, 1, 2, 3, 4, 5 and 6. We have 6 carbon, hex, single bonding, N, hexan. And second carbon la ketone hai, so haa jala maza hexan-2-on. This is our hexan-2-on. Ete ka lakshat? Sir, apan ethoxy kadi vapadto? Ethoxy hai chai na,
इथोक्सिलॅव्ह आहे, अजून तो बघितलाच नाही. समजतंय का रे काय करतोय ते? Yes, sir. Okay. बघा रे इथे किती कार्बन दिसत आहेत तुम्हाला? कार्बन किती आहे? फोर कार्बन आहे. फोर कार्बन आहेत. सो रूटवर काय बनेल आपल्याकडे? ब्यूट. कार्बन कार्बन सिंगल बॉन्डिंग आहे. सो काय बनणार आहे? फंक्शनल ग्रुप कोणते? अल्कोहोल. अल्कोहोल आहे. अल्कोहोल आहे. सो त्याच्यासाठी काय करणार आपण? एकच आहे की नाही? ऑल. एकच आहे. सो सफिक्स घ्यायचा. सो ऑल घेणार. हे काय झालं? ब्युटेन अँड नंबरिंग 1, 2, 3, 4. सो ब्युटेन 2 ऑल. आहे का रे सोपं? काही कठीण आहे का? एकदा चार्ट समजला, फंक्शनल ग्रुप समजले की नाव आरामात जमते, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण मग त्यासाठी तुम्हाला हे आयडेंटिफाय झालं पाहिजे की फंक्शनल ग्रुप कोणता प्रेझेंट आहे. ठीक आहे, एकदा ते समजलं की मग बाकी सगळं सोपं आहे. बघा आता इथे इथे बघा रे काय बनेल. इथे काय बनणार आहे? सहा कार्बन दिसतात ना? सायक्लोहेक्स 1, 3 ऑल. सायक्लो हेक्स डाय. आणि डाय आलं. सो इथे मग ए ऍड करू. सायक्लोहेक्स 1, 3 डाय ऑल. ऑल राईट. ते डाय मिस नाही करायचं काय? हा इम्पॉर्टंट आहे. हा नसेल तर मार्क्स कट करतील. तर सायक्लोहेक्स 1, 3 डाय ऑल. हे झालं तुमचं नेम. क्लिअर आहे? येस. समजा माझ्याकडे असं असेल. बघा इथे 1, 2, 3, 4 and 5 कार्बन. सो पेंट सिंगल बॉन्डिंग आहे. सो एन अँड कोणता ग्रुप आहे आता? अमाइन. अमाइन. टू अमाइन. पेंटॅन टू अमाइन. समजतंय? येस. येस. आता आपण थोडे पॉलीफंक्शनल ग्रुप ऍड करू. पॉलीफंक्शनल ग्रुप ऍड करू म्हणजे काय? तर दोन ग्रुप, तीन ग्रुप ऍड करू आणि थोडेफार एक्झाम्पल ट्राय करू. इथे मी NH2 घेतो. इथे मी इथेच मी OH घेतो. ह्या केसमध्ये आता बघा. ह्या केसमध्ये किती कार्बन दिसत आहेत? 5 आहेत. 1, 2, 3, 4. 5 कसे काय? 4 कार्बन आहे ना? वी हॅव 1, 2, 3 and 4. 4 कार्बन आहेत. सो तो काय झाला माझा? 4 कार्बन. सो ब्यूट सिंगल सिंगल बॉन्डिंग आहे. सो एन त्याला आता अल्कोहोल आहे. नाव वी हॅव 2 फंक्शनल ग्रुप, अल्कोहोल अँड अमाइन. आता काय करायचं? अल्कोहोलला प्रायोरिटी द्यायची की अमाइनला द्यायची? अल्कोहोल. अल्कोहोल. त्याच्यामध्ये जो वरती असेल त्याला प्रायोरिटी द्या. सो अल्कोहोल झाली माझी प्रायोरिटी. सो अल्कोहोलचा काय येणार आहे माझ्याकडे? अल्कोहोल विल हॅव सफिक्स. कितव्या कार्बनला आहे तो? फर्स्ट कार्बनला आहे. त्यामुळे लिहिला काय? 1 नंबर लिहिला, नाही लिहिला चालतो. ब्युटॅनॉल. आणि त्याच कार्बनला माझ्याकडे काय आहे? अमिनो ब्युटॅनॉल. अमिनो. दिस विल बिकम माय अमिनो ब्युटॅनॉल. अमिनो ब्युटॅनॉल. ह्याचं बघा रे आता इथे CN ड्रॉ केलंय. आता बघा दोन फंक्शनल ग्रुप आहेत. एक आहे आपल्याकडे अल्कोहोल, एक आहे आपल्याकडे सायनाइड. प्रायोरिटी कोणाला द्यायची?
सायनाइड सायनाइडला सो अल्कोहोलचा काय घ्यावं लागेल आता आपल्याकडे प्रिफिक्स अल्कोहोलचा प्रिफिक्स काय आहे हायड्रॉक्सी हायड्रॉक्सी आणि कितव्या नंबरला येणार इथून करू ना नंबरिंग 1 and 2 सो इथे 2 hydroxy साइक्लिक स्ट्रक्चर आहे हेक्सॅन नायट्राइल जमते आंसर सांगतायत त्यांना तर जमते बाकीच्यांना समजतंय का काय चाललंय ते हो सर गुड गुड बघा आता अजून मी स्ट्रक्चर मध्ये समजा दोन नाही तीन असले तर त्यातला जो हाय प्रायोरिटी वाला असतो त्याला एकट्यालाच फक्त हे देऊन काय म्हणतात प्रिफिक्स अपसफिक्स देऊन बाकी सगळ्यांना प्रिफिक्स देतो का येस दोघांना येस येस मी मगाशी सांगितलं की प्रिफिक्स हवेत तेवढे घ्या काही फरक पडत नाही प्रिफिक्स किती पण घे चालेल पण सफिक्स म्हटलं की एकच आला पाहिजे ही कंडिशन आहे ठीक आहे तो 5 functional group असतील 10 functional group असतील काही फरक पडत नाही एक फंक्शनल ग्रुप असणार आहे हाय प्रायोरिटी वाला त्याचा सफिक्स घ्या उरलेले जे कोणी आहेत त्या सगळ्यांचा प्रिफिक्स घ्या ठीक आहे सर समजा सर नंबरिंग पण प्रायोरिटीने करायची का येस येस नंबरिंग प्रायोरिटीने करायची आता बघा जेव्हा कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे कार्बन कंटेनिंग फंक्शनल ग्रुप मध्ये समजतोय ना ते अल्डिहाइड पर्यंतचे जे तर त्यांना तर बाय डिफॉल्ट 1 आहे म्हणजे त्याच्यात बघायचंच नाही बाकी काही तिथूनच चालू करायचं 1 नंबर त्यांना बाय डिफॉल्ट आहे पण जेव्हा बाकीचे फंक्शनल ग्रुप असतील जसे की अल्कोहोल आहे आपल्याकडे किटोन आहे तर मग त्या केसमध्ये आपण अख्ख नंबरिंग बघणार सगळं नंबरिंग बघायचं सगळ्यांचं जे कोणी बाकीचे प्रेझेंट आहेत त्यांचं पण बघायचं त्यांना पण किती नंबर येतोय आणि मग तिथे लिस्ट लोकल नंबर रूल अप्लाय करायचं पण व्हेन इट कम्स टू कार्बन वाले अल्डिहाइड पर्यंतचे तर त्यांना बाय डिफॉल्ट 1 देऊन टाकायचं बाकी काही बघायचं नाही ओके ओके थँक्यू Yes. आता मी अजून काही थोडेफार ग्रुप ऍड करतो लास्ट आहेत हा हे आता लास्ट आहेत आपले तुम्ही जे स्ट्रक्चर देताय आणि आपण त्यांचे नॉमेनक्लेचर फाइंड करतोय आहे रिअल मध्ये एक्झिस्ट करतात ना हो हो रिअल मध्ये एक्झिस्ट करतात ना आता इथे बनवायला आपण सगळे कंपाऊंड बनवू शकतो बघ तुला हवे ते कंपाऊंड तू हवे तसे बनवू शकतो देर आर मेकॅनिझम देर आर वेज टू प्रिपेअर दॅट कंपाऊंड सो आता डिपेंड करतं की एक्झिस्ट करणं म्हणजे काय ते डिपेंड कसं करेल की त्याचा आपल्याला इंडस्ट्रीमध्ये कुठे यूज आहे का नाहीतर नुसतं कंपाऊंड बनवायचं आणि त्याचा काहीच उपयोग नाही काय होणार ना बघा तुम्ही असा विचार करा की तुम्ही नुसता स्टडी केला आणि एक्झामच दिली नाही काही उपयोग आहे का देर शुड बी आउटकम ना काहीतरी आउटकम असलं पाहिजे सो व्हेनेव्हर वी आर प्रिपेरिंग दॅट कंपाऊंड त्याचा काहीतरी यूज असला पाहिजे तर मग ते कंपाऊंड बनवू आपण पण त्याचा काही यूजच नसेल तर बनवून काय करायचे राईट बरोबर सो बनवायला आपण सगळे बनवू शकतो काही ना काहीतरी कसे ना कसे तरी मेकॅनिझम वर्क करून आपण सगळे जे काही ड्रॉ करतोय ना सगळे कंपाऊंड बनवू शकतो मे बी असं असेल एखादं असेल जे सिंगल स्टेप मध्ये बनेल एखादं असेल ते 5 स्टेप मध्ये बनेल एखादं असेल त्याला 100 स्टेप्स पण लागतील बघा तुम्ही केमिस्ट्री मध्ये जेव्हा रिसर्च करायला जाता ना आता पीएचडी मध्ये पीएचडी वगैरे करत असतात काही काही माणसं तर तिथे असं असतं ना की एक सिंगल कंपाऊंड बनवायला ते ऑलमोस्ट असे 2-3 महिने घालवतात लाईक स्टेप बाय स्टेप गोष्टी चालू असतात दे स्टार्ट विथ समथिंग तिथून त्यांनी दुसरं कन्वर्ट केलं तिथून त्यांनी नेक्स्ट कन्वर्ट केला तिथून नेक्स्ट केलं तर हे चालूच असतं चालूच असतं म्हणजे त्यांचं जे फायनल एम आहे ते गाठायला 2-3 इव्हन त्याच्यापेक्षा पण जास्त वेळ जाऊ शकतो सो बनवायला आपण सगळं बनवू बट ते डिपेंड करेल की त्याचं काय करायचं आहे की नाही ओके आता बघा आपल्याकडे लास्ट जे ग्रुप आहेत ना लास्ट ग्रुप आता ह्यांच्यामध्ये काही एसच प्रायोरिटी नाही आहे काय इथे आता प्रायोरिटी नाही आहे आपल्याकडे सो ते आहेत माझ्याकडे नायट्रो हॅलो अँड युअर अल्कॉक्सी ग्रुप नायट्रो ॲज इन एनओ टू हॅलो ॲज इन एक्स आणि अल्कॉक्सी ॲज इन ओ आर सो एनओ टू असा असतो एन डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ एनवर प्लस ओवर मायनस
एक स्लो असेल तो असा असेल, डॅश डिरेक्टली एक्स मतलब फ्लोरिन असेल और क्लोरिन असेल, ब्रोमिन असेल और आयोडीन असेल. एज दे ओ आर जो आहे तो काही असू शकतो, ओ सी एच थ्री आहे, ओ सी टू एच फाईव्ह आहे, तो हा काही पण असेल, डिपेंड करेल. ठीक आहे, तर हे फंक्शनल ग्रुप आहेत. आता ह्या सगळ्यांसाठी वी डोंट हॅव सॉरी वी डोंट हॅव सफिक्स, मी चुकून प्रिफिक्सच्या कॉलम मध्ये लिहिलं, वी डोंट हॅव सफिक्स, आपल्याला तिथे सफिक्स नाही. हे ग्रुप आले की बाय डिफॉल्ट ह्यांचं प्रिफिक्सच घ्यायचं, डझंट मॅटर ते एक ते प्रेझेंट आहेत, दोन प्रेझेंट आहेत की पाच प्रेझेंट आहेत, फरक पडत नाही. जेव्हा आपल्याकडे नायट्रो हॅलो और अल्कॉक्सी ग्रुप आहे, ऑलवेज टेक इट्स प्रिफिक्स. अल्कॉक्सी नाही म्हणणार मी, ह्याला चुकून मी अल्कॉक्सी म्हणलं, हा ग्रुप जो आहे तो इथर आहे. दिस ग्रुप इज इथर ग्रुप. ओके, आणि आता ह्याचे प्रिफिक्स काय आहेत आपल्याकडे, तर नायट्रोसाठी नायट्रो घ्या ऍज इट इज, नायट्रो अप्लाय करा तुमच्या वर्डच्या आधी. हॅलो मध्ये जो कोणी प्रेझेंट आहे, फ्लुरो असेल और क्लोरो असेल, ब्रोमो असेल, जे कोणी असेल तो तुमचा नेम बनणार आहे. ओके, अँड लास्टली फॉर इथर यू विल हॅव अल्कॉक्सी. अल्कॉक्सी एज इन जो काही अल्किल ग्रुप अटॅच आहे तो, मिथॉक्सी असेल, इथॉक्सी असेल, ब्युटॉक्सी असेल, प्रोपॉक्सी असेल, काही पण असू शकतो. ठीक आहे, तर हे जे ग्रुप आहेत लास्टच्या लास्ट पार्ट मध्ये मी जे दिलेत, तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आपल्याला काय मेक शुअर करायचे की त्यांना फक्त प्रिफिक्स द्यायचे, त्यांना फक्त प्रिफिक्स द्यायचे. ओके, आता नंबरिंग मध्ये कितीही आले तरी प्रिफिक्स, येस, किती पण असतील, एकटे असतील और सेपरेट असतील, काही काहीही असेल, कसं पण असेल, ऑलवेज ऍज अ प्रिफिक्स, ऑलवेज ऍज अ प्रिफिक्स. ठीक आहे, तर आता बघा प्रायोरिटी डिसाइड करताना आपण इथे जे आहेत ना, इथे प्रायोरिटी मध्ये म्हणतोय, प्रायोरिटी मध्ये आपण इथे अल्किन आणि अल्काइनला घ्यायचं. तर ही कशी प्रायोरिटी म्हणाल, तर जे नंबरिंगसाठी म्हटलं ना फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटी बघायची, तर मग त्याच्यामध्ये समजा दोन फंक्शनल ग्रुप आहेत, त्या दोन फंक्शनल ग्रुप मध्ये कॉम्पिटिशन आहे, तर मग त्यावेळेस काय करायचं, तर ह्यांच्यावरती अल्किन अल्काइन ठेवायचे आणि अल्किन अल्काइन डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्डच्या वरती बाकीचे ठेवायचे. समजतंय, समजा दोन फंक्शनल ग्रुप मध्ये आपल्याला डिसाईड करायचंय कोणाला प्रायोरिटी द्यायची नंबरिंग मध्ये, तर मग त्या केसमध्ये अल्किन अल्काइनच्या खाली हे सगळे आणि अल्किन अल्काइनच्या वरती ते सगळे. समजतंय का, डबल बॉन्ड और एज अ ट्रिपल बॉन्ड असतील, ह्यांना प्रिफिक्स एक्झिस्ट करत नाही, सफिक्स असतो ईएनई और एज वायएनई. ओके, क्लिअर आहे का रे आतापर्यंत जे काही सांगितलंय ते, हेवी नाही ना झालंय? नाही नो सर. गुड गुड, चला बघा रे आता नावं बघूया आपण थोडीफार, थोडी प्रॅक्टिस करू. सी हा काय दिला मी तुम्हाला, इथर ग्रुप दिलाय. आता इथे आपल्याकडे इथर ग्रुप आहे, तर बघा इथर मध्ये काय डिसाईड करायचंय, इथर मध्ये माझं नेम असं असतं, अल्कॉक्सी अल्कॉक्सी अल्केन, दिस इज माय नेम. तर माझ्याकडे इथे दोन अल्क पार्ट येतात, इथून एक येतोय, डिफरंट कलरने देतो आपण, माझ्याकडे इथून एक येतोय, अरे यार इथून एक अल्क आहे आणि इथून एक अल्क आहे. ठीक आहे, तर आता दोन अल्क पार्ट आहेत, मला ते डिसाईड करायचे, तर ते कसे डिसाईड करणार, तर हा जो असेल हा वाला असणार आहे माझा ऍज अ सबस्टिट्युएंट आणि हा वाला असणार आहे ऍज अ पॅरेंट. नाउ हाऊ डू वी डिसाइड पॅरेंट, पॅरेंट कसा डिसाईड करतो, काय करतो त्यासाठी, पॅरेंट लॉंगेस्ट चेन, लॉंगेस्ट चेन. सो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला आपल्याला कार्बन कार्बन चेन आहे, तर तुम्ही बघा की त्याच्यात सर्वात मोठी कोणती आहे, डिसाईड करून टाका, सिंपल ॲज दॅट, राईट. सो बघा इथे लेफ्ट साईडला किती कार्बन आहेत, थ्री कार्बन आहेत, राईट साईडला टू कार्बन आहेत, कोण पॅरेंट बनेल मग आपला, थ्री कार्बन, कार्बन म्हटलं की प्रोप, प्रोप सिंगल बॉन्डिंग आहे सर, प्रोपेन, आणि त्याला काय अटॅच करणार आपण इथे, इथॉक्सी,
इथॉक्सी डायरेक्ट इथेलॉक्सी नाही म्हणायचं. अब इथे अल्कॉक्सी आहे ना, तो अल्क म्हणून मग इथ घेतला फक्त. इथ ऑक्सी प्रोपेन, इथ ऑक्सी प्रोपेन. समजा माझ्याकडे हे असं आहे. आता बघा लेफ्ट साइड, लेफ्ट साइड किती कार्बन आहेत, 1, 2, 3, 4 and 5. इकडे किती आहेत, 1, 2 and 3. तर 3 आहेत, सो काय बनणार ते, प्रोपॉक्सी झाला माझ्याकडे. प्रोपॉक्सी इज अटॅच टू पेंटेन, आहे का सोप, प्रोपॉक्सी पेंटेन, येते लक्षात? येस सर. येस ओके. बघा आता इथे चेन आहे आपल्याकडे, किती कार्बनची चेन आहे, 1, 2, 3, 4, 5 and 6. 6 कार्बनची चेन आहे. काय झाला वर, हेक्सेन. हेक्सेन आणि हेक्सेन मध्ये काय आले आपल्याकडे, तर 2 ला ब्रोमो, 2 ला ब्रोमो आणि 3 ला क्लोरो. लिहिताना कसं लिहितो आपण, 2 ब्रोमो 3 क्लोरो, अल्फाबेटिक अल्फाबेटिक. सो 2 ब्रोमो 2 ब्रोमो-3 क्लोरो हेक्सेन, 2 ब्रोमो 3 क्लोरो हेक्सेन. सोपे? यस सर. बघा अजून एक देतो. सर आता वरती बघा ना, 2 ब्रोमो 3 क्लोरो आलं, जर आपण राईट टू लेफ्ट गेलो तर काही काही केसेसमध्ये राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट दोन्हीकडनं सेम नंबरिंग होतं, त्यावर तुम्ही कुठल्या केसेस आला ना, बघ ते पण करून टाकू लगेच. सेम याच्यामध्येच मी ते करतो, ऑर डिफरंट लिहून ठेवतो. बघ हे असं म्हणतोय ना तू, असं याला याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 and 6 आणि 1, 2, 3, 4, 5 and 6 नंबर सेम येतात, 2, 5 येते दोन्हीकडून. सो अशा वेळी काय करतो आपण, सेम नंबरिंग असेल की अल्फाबेटिकली बघायचा. कोण येतोय अल्फाबेटिकली पहिला, ब्रोम, ब्रोमिन येतोय. सो मग कोणतं करेक्ट नंबरिंग बनेल, 2 ब्रोमो 5 क्लोरो. क्लियर? येस सर. येस बघा रे इथे, इथे बघा आता 1, 2, 3, 4, 5 and 6. सो 2 ला नायट्रो आणि 4 ला क्लोरो. लिहिताना कसं लिहिणार, फोर क्लोरो लिहिणार ना रे. लिहिताना अल्फाबेटिकलीच लिहायचंय, 4 क्लोरो 2 नायट्रो 4 क्लोरो 2 नायट्रो हेक्सेन. समजतायत? येस सर. येस सर. किती एक्झाम्पल बघितले रे आपण आतापर्यंत आजच्या दिवसात, म्हणजे कोणी जर लिहिले असतील आणि काउंट केले असतील तर. ट्वेंटी थ्री झालेत. ओके बघा आता मी काय करतो तुम्हाला, मी एक असाइनमेंट, काय म्हणतात, 24 ठीक आहे, 2020-2025 च्या मध्ये काहीतरी आहे. ओके काय तुम्हाला वाटते, नॉर्मल आहे की थांबवायचंय आजचं? सर आहे, नॉर्मल आहे. नॉर्मल आहे ना, बेन्झिन पण करू शकाल ना, मग एनर्जी आहे ना तेवढी. येस सर. येस असंच कंटिन्यू करूया की ब्रेक देऊन कंटिन्यू करूया? 5-10 मिनिट्स. ओके ब्रेक घेऊन करूया. येस. सो मग काय करा, किती वाजले आता, 11:50 झालेत, कितीला चालू करूया आपण?
12-10 ला करूया. यस सर. यस सर. ओके सो 12-10 ला मी शार्प स्टार्ट करतो. परत बेंझिन चालू करू आपण. सर मग व्हॉट्सअपचा क्वेश्चन झाला ना जायच्या आधी. ओके चौथा काय आयुपॅक ना नेम फाइन करायचा तो आला का. हो खालचा स्ट्रक्चर मध्ये. अरे तो तो तर हा आहे ना. तो ते स्ट्रक्चर काय असं आहे. असं तो काय झाला. 1, 2, 3, 4 फोर कार्बन आहेत आणि तो तिथून अटॅक झालाय. कोणत्या टाईपचा झाला तो. त्याचा आपल्या टर्शियरी ब्युटाइल ना. दिस इज युअर टर्शियरी ब्युटाइल विच इज अटॅच टू युअर सायक्लोहेक्सेन. सो टर्शियरी ब्युटाइल सायक्लोहेक्सेन हे झालं नेम. समजते का रे. आणि हा टर्शियरी ब्युटाइल आहे. हा बघा असा आहे. कार्बन CH3 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 आणि हा अटॅच झाला इथून ऍज अ फंक्शनल ग्रुप ऍज अ सबस्टिट्युएंट. तो हा झाला माझा टर्शियरी ब्युटाइल. येते का लक्षात तुम्ही. हो एकदा बेंझिन शिकलो ना आपण ब्रेक नंतर तो धावा पण करायचा. ठीक आहे हा करून टाकू धावा पण. सर मी परत स्टार्ट करू 12-12:05 पर्यंत स्टार्ट करेन. 12-10 ला एक्झॅक्ट चालू करू.